आपल्याला अनेकांना पाठ आहे, पण तरी तो आपल्याला हातात मिळेल अभ्यास करण्यासाठी. एक एक शब्द, प्रत्येक शब्द कळला पाहिजे, आणि प्रत्येक शब्दाला किंवा त्या वाक्याला माझी कमिटमेंट काय आहे हा विचार. विषय नवीन नाही, अर्थ तर अगदीच सोपा आहे, पण व्हॉट इज माय कमिटमेंट ऑन दिस. आपण म्हणतो ना फोर्थ डे, काल संकष्टी होती, आजही चतुर्थीच आहे. कुठला आहे? कृष्ण चतुर्थी. श्रावणाच्या आजच्या दिवशी माझ्या जीवनात मी माझ्या सद्गुरूंना कोणतं वचन देणार आहे? तर त्यांनी सुरुवातच वचनापासून केलेली आहे. माझं प्रतिवचन काय तर हे लक्षात ठेवलं. त्यामुळे जेव्हा अशा विषयांचा प्रसंग येतो त्यावेळेला आपल्याला अनेक गोष्टी आठवत असतात, आणि जसं जॉईनिंग द डॉट्स म्हणतात तसं करत करत आपण आपलं चिंतन पुढे न्यायचं असतं. एक प्रसंग आठवला मला विनोबांच्या जीवनात. निवडणुकीचा सीझन होता आणि विनोबा म्हणजे संत होते अलीकडे. त्यांचं मत अनेकांना प्रत्येक विषयावर हवं असायचं आणि ते अशी उत्तरं द्यायचे की अजूनही माझं चिंतन एखाद्या 30 वर्षापूर्वी त्यांच्या ऐकलेल्या किंवा वाचलेल्या उत्तरावर आहे. आपण गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा हा श्लोक तरी पाठ असतो. विचार पोथी नावाचं त्यांचं पुस्तक, छोटं पुस्तक आहे खरंच. दररोज त्यातला एखादा विचार वाचावा. पुस्तक कसं त्यांनी छोटं केलेलं असं तुम्हाला पर्समध्ये ठेवता येईल, बँकमध्ये ठेवता येईल, नित्य असावं जवळ असं पुस्तक आहे. त्यातला एक पहिलाच विचार आहे गणेश नवे गुणेश. म्हणजे हा काय गणेश नवे गुणेश. आणि मग लक्षात आलं गणाधीश जो ईश सर्वात गुणांचा, पहिल्या ओळीबद्दलच ते म्हणतायत ना, गणधीश म्हणजे गणेश, ईश सर्वात गुणांचा गुणेश. काय फरक आहे? गण मॅटर जड पदार्थ, गण गट निरनिराळ्या वस्तूंचे. आता इथे खुर्च्या आहेत, खुर्च्यांचा सुद्धा एक गण आहे. म्हणून आपलं जे राष्ट्रगीत आहे जन गण मन अधिनायक, गणांचा अधिनायक नाही जे आपण इलेक्शन मधून काढतो ते, गणांचा अधिनायक. गणांचा कशाला? गण मन अधिनायक. तो विचार व्हायला पाहिजे. मुद्दा काय? सध्या रवींद्रनाथांनी ते गीत म्हणले ते आपल्याला ऐकवत आहे रवींद्रनाथांच्या आवाजात छान. म्हणजे गीतांजली ज्यांनी लिहिली, एका अर्थाने कंपोज केली, त्यांचा आवाज कसा असायला पाहिजे तसा तो आवाज आहे. त्यांनी जनगण मन ते आपला जो भाग आहे जय हे वरच्या आवाजात फार छान म्हणतात ते. तरुण नाही आहेत त्यावेळेला. मला सांगायचं आहे काय, मी तुम्हाला एकदा प्रश्न विचारला जे मी तुम्हाला सांगितलेला आहे, पण मी दुसऱ्या प्रश्नाबद्दल आत्ता सांगतोय. आत्ता येताना माझ्या मनात तो विचार. पहिला प्रश्न आपल्याला माहीत आहे, राजकारणाबद्दल त्यांनी बोलणं बंद केलं होतं. खरं ते राजकारणातच होते, पण त्याचं राजकारण हे आध्यात्मिक राजकारण, स्पिरिच्युअलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. आणि नंतर ज्यावेळेला त्यांना कळलं की आता स्पिरिच्युअलिटीची काही संबंध नसलेली मंडळी नेतेपदी आहेत, तेव्हा ते सूक्ष्मात गेले. सूक्ष्मात गेले म्हणजे त्यांनी बाहेर जाणं बंद केलं. दोन व्यक्ती मी तुम्हाला सहज सांगतो विचार करायला, की ज्यांनी अक्षरशः रक्ताचं पाणी केलं भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आसे तू हिमाचल हा माणूस फिरला भूदान यज्ञ करत. कोण? विनोबा. दुसरे साने गुरुजी. आपल्याला साने गुरुजी म्हणजे रडके हळवे रडवे असं वाटतं. ज्यावेळेला आमची शाळा सुरू झाली त्यावेळेला नंबर वन म्हणजे रजिस्ट्रेशनचा कौतुक होतं त्यांचं, कारण नवीन शाळेत केवढी रिस्क होती. बरं, शाळेला आत्तापर्यंतची परंपरा मराठी माध्यमाची होती, अशा वेळेला इंग्लिश माध्यम सुरू करताना तेही सेकंडरीला कोण आहे काय काही माहीत नव्हतं. अशा वेळेला ज्यांनी पहिली ॲडमिशन घेतली त्यांचा आम्ही कायम सत्कार करत आलो. प्रत्येक सेंड ऑफला SSC बॅचच्या ही वॉज इन्व्हायटेड अँड ही ॲडवाईज चांगले होते. तर त्यांनी एक गोष्ट मात्र मला सांगितली, सर मी मोठ्या विश्वासानं माझ्या मुलीला तुमच्या शाळेत घालतोय, पण माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, हिला साने गुरुजींपासून वाचवा. अरे बापरे, साने गुरुजी आणि विनोबा भावे यांना तर आपण पुस्तक अर्पण केलेलं आहे. माझ्या विचारांवर आणि जीवनावर ज्या काही महान व्यक्तींचा प्रभाव आहे त्यात या दोन व्यक्ती ध्यान बा तुकाराम विनोबा साने गुरुजी. मी सप्रे गुरुजी आणि साने गुरुजी हे राहीम तुम्हाला सांगत नाही आहे, पण कुठेतरी साने गुरुजींचं चरित्र. आणि श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यात मी एकही धार्मिक पुस्तक वाचत नाही.
पण दोन पुस्तकं वाचली, अखंडानंदांचं हिमालयातून परिभ्रमण आणि साने गुरुजींचं कुठलंही एखादं पुस्तक, सुंदर पत्रे असू दे, भारतीय संस्कृती असू दे, किंवा त्यांचं चरित्र मोठं राजा मंगळवेडेकरांनी लिहिलेलं आहे, आमच्या डोळ्यासमोर अगदी जसं एखादा चित्रपट जातो तशी या लोकांची जीवन आहे. मी त्यांना एक प्रसंग सांगितला. कलकत्त्याहून मुंबईला निघालेले होते सुभाषचंद्र बोस. तुमच्या मुलीला सुभाषचंद्र बोसांपासून वाचवायला पाहिजे ना, त्यांना तर तुम्ही अर्पण केलं पाहिजे. माझ्या मुलींना आता आहे त्या गाडी पुण्याला थांबली, ट्रेनने आले होते ना पुण्याला, थांबल्यावर पुण्याचे कार्यकर्ते होते, त्यांनी हे केलं होतं वगैरे होते, प्रत्येकाने घातले. आणि अशा वेळेला सुभाषचंद्र बोसांनी विचारले, हे पुणे ना, पुण्याला ते साने गुरुजी म्हणून आहेत ते आलेत का? साने गुरुजी लाजरे बुजरे सेल्फ इरेझिंग पर्सनॅलिटी, म्हणजे जर काही स्वतःबद्दल लिहिलं तर लगेच खोडून टाकणार. कुठेतरी कोपऱ्यात उभे होते ज्या लोकांना माहीत होते त्यांनी ते काय साने गुरुजी. सुभाषचंद्र बोस ऑन रेकॉर्ड गॉट डाऊन फ्रॉम द ट्रेन वेंट स्ट्रेट टू साने गुरुजी आणि त्या पुण्याच्या प्लॅटफॉर्मवर साने गुरुजींना साष्टांग नमस्कार घातला. आता सांगा म्हटलं, तुम्हाला साने गुरुजी माहीतच नाही आहे. अश्रूंचं महाकाव्य लिहिणारा हा माणूस आहे. अश्रू कुणी सांगितलं की अश्रू दुबळे असतात म्हणून? अरे अश्रूंपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्या ख्रुश्चेवनं एक जो कवी होता एवटू शेंको आणि बाबियार नावाची कविता वाचून दाखवत होता. कोळशाच्या अशा ढिगावर उभा होता, कोळशांच्या खाणी तिथे, आणि जरी कम्युनिझम आला तरी ह्या लोकांच्या गाड्या यांची पर्सनल प्रॉपर्टी एवढी होती, कुठे आला कम्युनिझम? म्हणून जास्तीत जास्त 60 वर्षांचं आयुष्य या आयडियॉलॉजीला होतं. तोपर्यंत माझा एक विचार होता की आकार धारण करतो त्याला प्रारब्ध आहे, नाही, विचारांनासुद्धा प्रारब्ध आहे. आता राजेशाहीला काही किंमत आहे का? काही देशात राजे आहेत त्याला काही किंमत, इंग्लंडची राणी काही किंमत आहे का पॉलिसी मेकिंगमध्ये? काही नाही. एक वेळ आपल्या राष्ट्रपतीला किंमत आहे पण इंग्लंडच्या राणीला नाही. जपानचा राजा, त्यांना आपण सेरेमोनियली जा तिथे मिरवणुकीतून न्या, दुसरं काहीही महत्त्व नाही. कम्युनिझमचं तत्त्वज्ञान आज इतकं आउटडेटेड झालेलं आहे की मी तुम्हाला इथे समजत असेल तर एकच वाक्य सांगतो पुढे जातो. शांघाय हे चीनमधलं हे मोस्ट सेन्सिटिव्ह एक्सचेंज झालेलं आहे. कशाचं? शेअर्स वगैरेचं, त्या मार्केटचं. शांघाय एक्सचेंज इंडेक्स विचारतात, मग कसलं कम्युनिझम आलं? पर कॅपिटलिझम कुठे ऐकलाय शब्द या दिवसात? नाही ना. ऑल इझम्स सोशलिझम, आता डेमोक्रेसी वगैरे सुद्धा वापरतो म्हणून फॅशन आहे म्हणून नाही आहे. सध्या सगळं सेटअप बदललेलं आहे. मी तुम्हाला सांगतोय काय लक्षात घ्या, सुभाषचंद्र बोस म्हणाले, मॅन ऑफ इंटेग्रिटी, मॅन ऑफ कॅरेक्टर हू हॅज इन्स्पायर्ड सो मेनी माइंड्स सो डिस्टंट ॲज फ्रॉम पुणे टू कॅलकटा. मी इन्स्पायर झालेलो आहे म्हणाले साने गुरुजींच्याकडून. विचार करा मग सगळेजण साने गुरुजी. तर हे साने गुरुजी आणि हे विनोबा 15 ऑगस्ट 1947 कुठल्याही समारंभाला नव्हते, अंधारात बसलेले होते. सिम्बॉलिक प्रोटेस्ट होता का? यस, इन अ वे. साने गुरुजींचे विद्यार्थी होते, चांगले यदुनाथ थत्ते, राजा मंगळवेडेकर, मोहाडीकर, खूप चांगली मंडळी होती. ते आपल्या गुरूंना बोलवायला आले. काय इल्युमिनेशन आहे! असाच प्रकार वर्ध्यालाही घडला विनोबांच्या आश्रमात. काय इल्युमिनेशन आहे! पहिला स्वातंत्र्य दिन, इतक्या वर्षाच्या काळोखानंतर आलेलं स्वातंत्र्य, आणि प्रकाश प्रकाश प्रकाश. विनोबांचं उत्तर मला जास्त आवडलं साने गुरुजींचं सांगतो. ते म्हणाले, ज्यांनी सत्तेपासून दूर असायला पाहिजे होतं ते सत्तेवर आलेले आहेत, यासाठी आम्ही लढलो नव्हतो. आणि संपूर्ण भारत कुठे, आणि ह्या ट्रंकेटेड म्हणजे पार्शल तुकडे पडलेलं स्वातंत्र्य आम्ही स्वातंत्र्य दिन मानतच नाही, अंधारात बसले होते. तुम्ही आता साधना प्रकाशन म्हणून त्यांचं प्रकाशन आहे, साधना, अशा 3 कॅन्डल्स आहेत. हे अंधारात बसलेले असताना आपले गुरुजी अंधारात का बसलेले आहेत? दे कुड नॉट कन्व्हिन्स हिम टू जॉईन द परेड ऑर अटेंड द प्रोग्राम. नाही नाही आले, मी आहे तिथे ठीक आहे, पण अगदी अंधारात तुम्हालाच वाटते ना, तो 3 तुम्ही दिवे लावा. कॅन्डल्स त्यांनी आणल्या आणि लावल्या, तर त्यांच्या साधना प्रकाशनाचं ते एक प्रतीक बनलं, सिम्बल. विनोबांचं काय झालं? विनोबांना सांगायला आले लोक. मला एक खूप उत्तर आवडतं, हे अरसिक आहे का? असेल. आपण आत्ता नारद भक्तिसूत्र म्हणतो त्याच्यात ते काय सांगतात?
की कुठल्याही प्रापंचिक कार्यक्रमात उत्साही बनू नका, कर्तव्य करा. पण जणू मुलीचं लग्न किंवा मुलाचं बारसं असं करतात की गेल्या 10,000 वर्षात पहिला मुलगा मलाच झाला. एका गुरुने विचारलं त्याला, हत्तीवरून साखर वाटतोयस का? नाही, मला मुलगा झाला म्हणून. मानवाच्या इतिहासातला हा पहिला मुलगा असं का विचारतायत? नंतर म्हणाले, तू कोण आहेस? तुही मुलगा आहेस ना, हे मुलाची परंपरा असल्याशिवाय काय? हत्तीवरून साखर, लग्न, लग्नाचा 25वा वाढदिवस असा करायचा, हे पहिलंच लग्न आहे. ॲडम अँड ईव नंतर आमचंच लग्न आहे. चूक आहे. उत्साही बनू नका. न रमते, जास्त रमू नका, रंगू नका, आणि जास्त रस घेऊन ती कामं करू नका जर भक्ती करायची तर. आणि महाराज हा बदल आपल्या जीवनात घडवतात. विनोबाने काय उत्तर दिलं? माझं गणित चांगलं आहे म्हणाले. म्हणजे 0 पासून इन्फिनिटीपर्यंत सगळे नंबर आय कॅन काउंट ऑर आय कॅन व्हिज्युअलाइज. बरोबर. आणि तुम्ही काय सांगता की निरनिराळ्या इमारतींवर एवढे दिवे लावलेले आहेत, एक दिवा डोळे बंद केल्यानंतर 100 दिवे, आणखीन 1,000 दिवे, लाख तिथे लक्ष लक्ष दिवे असतील, मी कोटी कोटी दिवे डोळे बंद करून बघू शकतो. आणि तो जो प्रकाश आहे तो आतून आलेला प्रकाश असल्यामुळे तो देवाचा प्रकाश आहे, तो आत्म्याचा प्रकाश आहे. दॅट इल्युमिनेशन इज द रिअल इल्युमिनेशन. हे काय करंट गेला की इल्युमिनेशन थांबलं की होय? हे परजीवी आहे. परजीवी जसं पॅरासाइट असतो ना, डिपेंडंट ऑन सम अदर एनर्जी. माझं तसं नाही आहे म्हणाले. हिमालय बघायला या, ते म्हणाले मी बर्फ बघितलं आहे, मी टेकडी बघितली आहे. हां, टेकडी मला माहीत आहे, हिल हजारांनी मल्टिप्लाय केलं, हिमालय माझ्या डोळ्यासमोर आला. एवढं बर्फ मी बघितलं आहे, वाढवत गेलं, वाढवत पडे आणि सगळं हिमालय. तुम्हाला जो बर्फ बर्फाच्छादित हिमालय दिसला नाही ना, तुम्हाला आत दिसला. डान्सिंग फाउंटन बघायला या, त्यावेळेला कारंज, मग त्याच्यावर दिवे, हे नवीन होता प्रकार. आणि रिदम लावायचा कुठल्याही रिदमला ते नाचतं कारंज. ते म्हणाले, आय हॅव सीन सो मेनी फाउंटन, देर इज अ फाउंटन ऑफ जॉय विद इन मी. बघा, ही सगळी उत्तरं आहेत ना ती आत नेणारी आहेत, याला सूक्ष्मात जाणं म्हणतात. अहो मंदिरवासी जन्मदे, हे मंदिर आहे कुठे त्याचं आपण उदाहरण बघतोय. तर विनोबा एकदा सकाळी काहीतरी निवडत, एक कोणतरी आला, चुनाव नजदीक आहे आहे ना, निवडणुका आल्या आहेत, त्यांना विचारलं तुम्ही कोणत्या पक्षाला मत देणार वगैरे वगैरे. वही तो चल रहा आहे. बघा उत्तर कसं आहे, वही तो चल रहा आहे. ते काय करत होते? काड्या जमवत होते. कशासाठी? ज्याला आपण म्हणतो समिधा, यज्ञासाठी. गवत होतं वगैरे, त्यातून ते निवडत होते. याही चुनाव आहे ना. ह्या ज्या समिधा आहेत त्या मला उपयोगी पडणार आहेत यज्ञासाठी. दॅट सॅक्रिफाईस यज्ञ विल गिव्ह मी अ मेसेज की माझं काही नाही आहे. इवन आय डू नॉट बिलॉंग टू माय सेल्फ, हे लक्षात ठेवा. हा फार महत्त्वाचा विचार आहे. वही तो चुनाव हो रहा आहे. मग ह्या ज्या समिधा मी निवडतो आहे त्या समिधा आहेत कशा? आता संतांचा जो उपदेश आहे अत्यंत अमृताने भरलेला आहे, पण कधीकधी शब्द ड्राय वाटतात आपल्याला. अर्थात ज्ञान जेवढं ड्राय आहे तेवढी भक्ती ड्राय कधीच असणार नाही. भक्ती हा रस आहे, हे लक्षात ठेवा. ज्ञान हा योग आहे, ज्ञान हा मार्ग आहे, ज्ञान हा रस नाही होणार बाय नेचर. आता असं हे सगळं बोलायचं असतं, सेन्स ऑफ प्रपोर्शननी बोलायचं असतं. तर गंमत बघा, त्यांनी काय सांगितलं की समिधाचं सख्या या. आता हा विचार कुसुमाग्रजांनी कवितेत मांडलेला आहे, खूप चांगली. समिधाचं सख्या या, समिधा म्हणजे ड्राय स्टिक्स ज्या आपण यज्ञात अर्पण करतो, आणि चांगली अग्नी पेटायचं असेल तर त्या ड्राय पाहिजेत. समिधाचं सख्या या, यात कसा ओलावा. ओले असतील तर तू निवडणारच नाहीस, मला त्या जाळायला पाहिजेत, यज्ञासाठी पाहिजेत. यात कसा ओलावा, कोठून फुलापरी मकरंद मिळावा. फुलात जो मकरंद असतो, नेक्टर मध, तो याच्यात कसा असेल? जात्याचं वृक्ष या, जात्याच बाय नेचर त्या वृक्ष आहे ड्राय. परी एकसी त्या आकांक्षा, हां, तव अंतर अग्नि क्षणभर तरी फुलवावा. समिधाच सख्या या, यात कसा ओलावा, कोठून फुलापरी वा मकरंद मिळावा. जात्याच वृक्ष या, परी एकत्री या आकांक्षा, तव अंतर अग्नि क्षणभर तरी फुलवावा. चुनाव चल रहा आहे, विनोबांचं उत्तर होतं. तो गेला निघून, पुढचा प्रश्न काही त्यांनी विचारला नाही. एक फार मार्मिक आहे, तुम्ही विचार करा. अनेक ते म्हणाले, विनोबा तुमच्यासारख्या चांगल्या माणसाने
पॉलिटिक्स जॉईन करायला नको का? कारण सगळेजण म्हणतात पॉलिटिक्स इज द लास्ट रिझॉर्ट ऑफ द स्काउंड्रल्स, हे जॉन्सनचं वाक्य आहे. काही जमत नसेल ना आता पॉलिटिक्समध्ये जा ना, हे केव्हाचं वाक्य आहे आणि इंग्लंडमधलं वाक्य आहे. आणि त्यामुळे काय की चांगली माणसं जर राजकारणात गेली तर राजकारणाची क्वालिटी सुधारेल ना, ह्याला विनोबांनी दिलेलं उत्तर. उत्तर बघा, लाखो वर्षापूर्वी जगातल्या सर्व नद्यांनी असाच विचार केला की समुद्र खारट आहे, त्याचं पाणी आपण गोड बनवूया, कारण आम्ही गोड आहोत ना. विनोबा थांबले. लाखो वर्षापूर्वी नद्यांनी एक निर्णय घेतला की समुद्राला मिळूया आणि समुद्र गोड करून टाकूया. विनोबा थांबले आणि ते टाळ्या वाजवायचे. याचा अर्थ ते म्हणाले टाळ्या म्हणजे पिटाळ्या, गेट लॉस, उत्तर दिलेलं आहे मी तुमच्या प्रश्नानं. हे कसलं उत्तर? नद्या खारट झाल्या, माहीत आहे ना, राजकारण बाय नेचर इतकं घाण आहे की चांगली माणसं गेली तर एक वेळ राजकारण सोडतील किंवा इतर राजकारण्यांसारखीच होतील. आपला अनुभव काही निराळा आहे काय? हे चिंतन आहे, लक्षात ठेवा. असं चिंतन आपल्याला जमलं पाहिजे. आपण जो घेतलेलं आहे, तुमच्यापैकी अनेकांना हातात दिलेलं आहे, बाबांना पाहिजे असेल तर घे, आणि पाठ असेल ना तरी वाचा. अभ्यास करतो ना आपण. 16 पान माझ्या ह्याच्यात आहे, अहो मंदिरवासी जन. याच्यात अहो आहे ना, हा ॲड्रेस आहे, लक्षात ठेवा. अहो, ए अहो आपण म्हणतो ना, अहो मंदिरवासी जन. हे कुठलं चित्र तुमच्या डोळ्यासमोर गोंदवल्याचं? आल्या अतिथ अन्न द्याव, हे कशाला सांगायला पाहिजे? गोंदवल्याला, गोंदवल्याला सगळ्याला अन्न मिळतं. हा मग मंदिर कुठल्या तरी मंदिरात महाराज आहेत का? नाही, मंदिर हा घरासाठी, मोठ्या महालांसाठी रामायणात वापरलेला शब्द आहे. ज्या वेळेला किष्किंधेला लोक गेले, वानरांचं राज्य, केवढी मंदिरं होती ते म्हणतात. लंकेत त्याच्यापेक्षा भव्य मंदिरं होती. मंदिर म्हणजे राहण्याचं घर. ते घर आता घरात देवघर असतं की नाही आपल्या? मग घराचंच देवघर बनवलं तर? देवघर म्हणजे खोली आहे, ती फार पवित्र आहे, ठीक आहे, पण त्याच्या शेजारची खोली. आता गेल्या चातुर्मासात आपण देवघरावर कॉन्सन्ट्रेट केलं होतं, तिथे काहीतरी वस्तू आणल्या. आता शेजारची जी खोली आहे, डम्प रूम असेल ती, डम्पिंग, त्याला देवघर. आणि तुम्हाला मागे मी अनेकदा प्रश्न विचारला, काही प्रश्न आपल्याला का पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारतात असं वाटतं? जोपर्यंत मला या प्रश्नाचं उत्तर आत मिळत नाही तोपर्यंत हा प्रश्न विचारलाच पाहिजे. घरातलं देवालय आणि घरातलं शौचालय इंटरचेंजेबल जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत प्रगती झालेली नाही आहे. उपासनेत प्रगतीच झालेलं नाही, रिच्युअल करत बसलाय, स्पिरिच्युअल उरलेला नाही आहे. रिच्युअल आणि स्पिरिच्युअलमध्ये केवढा फरक आहे? उद्याचा लेख असेल कदाचित, आत्ता आजचा मला माहीत नाही. हे तीन प्रकारे तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नाला या, जगाला आमंत्रण दिलं होतं. परम नावाचा संगणक ज्या विजय भटकरांनी तयार केला आणि त्यांनी आपल्या मुलीचा बायोडेटा दिला होता, ती पत्रिका एवढी होती, जवळजवळ 19-20 पानं मुलीचा बायोडेटा, त्याच्यापेक्षा 1-2 पानं जास्त जावयाचा म्हणजे त्या वराचा बायोडेटा. आणि अशा लग्नाला तुम्ही आमंत्रित आहात. मी हे आमंत्रण लोकसत्तेत वगैरे असं कुठेतरी वाचलेलं मला आठवते. आमंत्रित आहे, हे सगळं बायोडेटा वगैरे काही पेपरमध्ये दिलं नव्हतं, आमंत्रण दिलं होतं. आणि आपल्याला तीन ऑप्शन्स दिले होते त्याने. तुम्ही तीन प्रकारांनी या लग्नाला उपस्थित राहू शकता. यू कॅन बी प्रेझेंट. 3 ऑप्शन्स आर देअर. पहिला ऑप्शन्स फिजिकली, यू कम अँड ब्लेस द कपल. दुसरा डिजिटली, त्यावेळेला कम्प्युटर हे आलेले होते, मोबाईल्स वगैरे हाय, आणि निदान आपण 16 नंबरची टेलिग्राम ठरलेला होता ना, मे द हेवन्स ब्लेसिंग्स विल बी शॉवर्ड ऑन द न्यूली वेड कपल, असंच. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो हे ह्याचं एवढंसुद्धा नंबर 16 म्हणूनच ते टेलिग्राम यायचा. आणि पोस्टमन 16, अरे आणि मग तुम्ही बघायचं 16 नंबरचं काय मेसेज आहे. तो मेसेजही पोस्ट ऑफिस कधी पूर्ण पाठवायचं नाही, नंबर 16. हे उदाहरण तुम्हाला सांगितलं डिजिटली आणि स्पिरिच्युअली. इथे मुहूर्त दिलेला आहे, समजा 11:15 शुक्रवारी, त्या दिवशी यू मेक इट अ पॉईंट ऑर मेक इट कन्व्हिनियंट, क्लोज युअर आईज अँड जस्ट विश अ लाँग हॅपी prosperous and meaningful married life for the newly wed couple. डोळे बंद करून करा, स्पिरिच्युअल. आणि शेवटी त्यांनी लिहिलं होतं, मला विचाराल
the most real presence is spiritual, not physical. Physically आल्यानंतर इकडे टाकले तर कुठे अक्षता पडतात माहीत नाही, मग कुठली गाडी तू घेतलीस नवीन वगैरे, सगळ्या गप्पा दे आर नॉट प्रेझेंट. फार अवे प्लेसेस पुस्तक आहे, एवढंसं पुस्तक आहे. त्याच्यात कोंबडा कोंबडी त्यांना पिल्लवतात, मग त्यांचं बारसं आहे, मग त्यांचा बर्थडे आहे. एक सिम्बॉलिक आहे ते, मेटाफोरिकल म्हणतात त्याला. आणि तो बोलवलेला आहे त्याला. त्यावेळेला बर्थडेच्या 2-4 दिवस झाल्यानंतर त्या कोंबड्याला त्याचा एक मित्र भेटतो आणि म्हणतो, आलो नाही रे, ज्या वेळेला मी तुला आमंत्रण दिलं मी निश्चित येईन म्हणालास ना, त्याच वेळेला तू बर्थडेला प्रेझेंट होतास. हे वाक्य आहे, हा थीम आहे. तू त्यावेळेला हो येतो, नक्की येतो, आणि आल्यानंतर कुठे बर्थडे, इकडे गप्पा मारले, तुमच्या सगळे चाललं आहे, हा फोटो तो फोटो, त्या बिचाऱ्याला विश करूनच राहून घेतो. आणि आम्ही नेहमीच म्हणतो, विश कशाला, जरा अमृत करा ना, विश कशाला पाहिजे त्या दिवशी, अमृत नवीन आपण कॉईन करूया शब्द. खरंच हेच महत्त्वाचं आहे. म्हणून प्रेझेन्स फिजिकल, आत्ता आपण सगळे फिजिकली प्रेझेंट आहोत, मेंटल ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर. प्रोफेसर सतत मनात विचार असल्यामुळे दे आर बाय म्हणतात ना ट्रॅडिशन ॲबसेंट माइंडेड. एकदा एक झुऑलॉजीचा प्रोफेसर, मी तुम्हाला डिसेक्ट करून वर्गातच दाखवायला आणलेलं आहे, वी नीड नॉट गो टू झुऑलॉजिकल लॅबोरेटरी, वर्गातच डिसेक्ट करून करायला आणलेलं आहे. अँड दॅट स्पेसिमेन इज राईट हिअर, मोठा ओव्हरकोट घातला होता, त्याचे मोठे खिसे होते, द स्पेसिमेन इज राईट हिअर. सस्पेन्स निर्माण करतो, सस्पेन्स. त्याने एक मोठा बेडूक आणलेला असतो, टोड म्हणतात त्याला, बिग फ्रॉग, आणि फ्रॉगचं डिसेक्शन तो करणार असतो. त्यांनी काढून ठेवला, सी द सर्व आब्राका डब्रा वगैरे म्हणतात ना जादूचे काहीतरी प्रयोग करताना, सी मुलाला काय डिसेक्शन करत आहे, ब्रेड ब्रेड ठेवलेला असतो, तो म्हणतो मग नाश्त्याला मी काय खाल्लं, बेडूक नाश्त्याला खाल्लाय आणि ब्रेड घेऊन आलेला आहे. ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर, ते बाय ट्रॅडिशन दे आर ॲबसेंट माइंडेड. मुद्दा काय आहे की ज्या वेळेला मी एखाद्याला स्मरण करतो ना, त्याच वेळेला मी खरा प्रेझेंट असतो. फार अवे प्लेस हे छोटंसं पुस्तक आहे, मुद्दा म्हणून वाचा. की व्हेन यू सेड आय विल बी डेफिनेटली प्रेझेंट, ॲट दॅट टाईम यू आर प्रेझेंट. आता सेलिब्रेशन नंतर केलं गेलो, बऱ्याच वेळेला म्हणतात आपल्या पहिल्या पंतप्रधानांच्या बहिणीनं लिहिलेलं वाक्य आहे की माझा भाऊ तसा 1962 मेला, 1966 त्यांना जाळलं, एवढंच. ही वॉज क्रिमेटेड इन 1966 वेन ही ॲक्च्युअली डाईड, बट वेन चायना बिट्रेड हिंदी चिनी भाई भाई आणि चिनीने 1962 साली आक्रमण करून पराभव केला, माय ब्रदर डाईड. स्पिरिटच गेलं त्यांचं, स्पिरिच्युअल. आणि नंतर 4 वर्ष जगले, 4 वर्षांनी मेले, त्यावेळेला वी क्रिमेटेड हिम, आफ्टर 4 इयर्स वी क्रिमेटेड हिम. आणि म्हणून ज्यावेळेला ते ड्रॉवर काढत होते, त्यावेळेला त्या रॉबर्ट फ्रॉस्टच्या 4 ओळी ज्या याच्यामुळे अमर झाल्या, नेहरूंनी त्या स्वतःच्या अक्षरात लिहिलेल्या होत्या आणि त्या त्यांनी नंतर खूप प्रसिद्ध केल्या. वुड्स आर लवली डार्क अँड डीप, इथे कोणाला आठवतात का पुढच्या 3 ओळी? वुड्स म्हणजे मला अरण्य बोलवतो आहे, मला दाट झाडी बोलवतो आहे, मला गुहा बोलवत आहेत, मला अंधार बोलवत आहेत, माय डेथ इज नियर. लक्षात ठेवा, वुड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. मला काही वचनं दिलेली आहेत, कमिटमेंट आहे, ती पूर्ण करायची. मला ती वुड्स बोलवत आहे, ती अंधारी, ती गुहा असलेली, दाट झाडी असलेली, मला बोलवत आहेत अरण्य, पण आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड सो माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. या 4 ओळी त्यांनी लिहून ठेवलेल्या होत्या त्यांच्या ड्रॉवरमध्ये. आपण आता व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत तुम्ही या माणसांचं काय शिकलायत मला माहीत नाही, बट दे वर रिअली रिअली ग्रेट मॅन. मी पॉलिटिशियन बोलतच नाही, पॉलिटिशियन कुठला पूर्ण चांगला आहे सांगा बरं, कुठलाही नाही, कुठलाही नाही, कुठल्याही देशात नाही, कुठल्याही काळात नाही. ॲज पॉलिटिशियन गांधीजी नेहरू खरंच महात्मा होते. वाचा त्यांनी लिहिलेलं काही,
मी मुद्दामून तुम्हाला का सांगतोय हे पूर्णपणे हे नाही आहे, पण काही मंडळी येणार असं मला सांगितलं होतं आणि ती आल्यानंतर तुम्ही आम्हाला ते म्हणून दाखवा अशी सूचना होती. आणि ज्यावेळेला घरातल्या होस्टेसची सूचना असते त्यावेळेला ती पाळावीच लागते. ती मंडळी आता आलेली आहेत, त्यांना प्रत्येकाला कागद दे आणि आपण वाचूया. म्हणून मी सुरुवातीला जरा काहीतरी जनरल सांगितलं तुम्हाला, तेही महत्त्वाचं होतं, अत्यंत महत्त्वाचं होतं. अहो मंदिरवासी जना, एक लक्षात ठेव, पहिला शब्द ॲड्रेस आहे आणि शेवटचा शब्द आशीर्वाद आहे. इतकं सुंदर नाहीच महाराजांचं दुसरं कुठलं काव्य जिवंत आहे. अहो मंदिरवासी जना आणि शेवटी हाच माझा आशीर्वाद. आता मी तुम्हाला सांगतो माझ्यानंतर म्हणायचं आहे आणि इथे तुम्ही सुद्धा दोनदा हे केलेलं आहे ते फार चांगलं आहे. माझ्यानंतर म्हणा. आता कसं म्हणायचं ते इथल्या 75% लोकांना माहीतच आहे. माझ्यानंतर म्हणा. अहो मंदिरवासी जन, तुम्ही ऐकावे वचन, तुम्ही ऐकावे वचन, तुम्ही ऐकावे वचन, तुम्ही ऐकावे वचन. आता 13 गोष्टी सांगितल्यात महाराजांनी, तुम्ही तुमच्या पद्धतीने मोजा. इथून सुरुवात केली. आल्या अतिथा अन्न द्यावे, आल्या अतिथा अन्न द्यावे, राम नाम दृढ घ्यावे, राम नाम दृढ घ्यावे, राम नाम दृढ घ्यावे, राम नाम दृढ घ्यावे, पूजा करावी त्रिकाळ, पूजा करावी त्रिकाळ, अंगी वैराग्याचे बळ, अंगी वैराग्याचे बळ, अंगी वैराग्याचे बळ, अंगी वैराग्याचे बळ, नका धरू काही आस, नका धरू काही आस, नाम जपाश्वासोच्छ्वास, नाम जपाश्वासोच्छ्वास, नाम जपाश्वास, पंचपदी भजन करा, पंचपदी भजन करा, राम नाम दृढ धरा, राम नाम दृढ धरा, राम नाम दृढ धरा, राम नाम दृढ धरा, नम्र भावे सर्वा भूता, नम्र भावे सर्वा भूता, पर नारी राहो माता, पर नारी राहो माता, पर नारी राहो माता, पर नारी राहो माता, भाव ठेवा रामा पायी, भाव ठेवा रामा पायी, कोणा मागू नका काही, कोणा मागू नका काही, कोणा मागू नका काही, कोणा मागू नका काही, दास म्हणे गुरु पुत्र, दास म्हणे गुरु पुत्र, तोची होईल जीवन मुक्त, तोची होईल जीवन मुक्त, तोची होईल जीवन मुक्त, तोची होईल जीवन मुक्त, जीवन मुक्ता नाही भेद, जीवन मुक्ता नाही भेद, हाची माझा आशीर्वाद, हाची माझा आशीर्वाद, हाची माझा आशीर्वाद, हाची माझा आशीर्वाद. महाराज आशीर्वाद देत आहे, म्हणजे मी कुणीतरी मोठा आहे तुम्हाला आशीर्वाद देतोय असं महाराजांचा नाही आहे अर्थ. मी ट्रान्समिट करतो, मला जी शक्ती रामाने दिलेली आहे ती आशीर्वादांच्या रूपात मी तुमच्यापर्यंत पोचवतोय, हाच भाव आहे. म्हणून अहो मंदिरवासी जना, मंदिर तुम्हाला सांगितलं आपण प्रत्येक घरात राहतो तो मंदिरवासी. आणि मन मंदिर हा तर कन्सेप्ट आहेच अध्यात्मात, मन हेच मंदिर आहे. दिल एक मंदिर हे सिनेमाचं नाव असेल पण तिथे सुद्धा हाच थीम आहे. कॅन्सरचा पेशंट आहे आणि तो जगेल की मरेल आणि ते सगळं सुंदर नाटक आहे आणि शेवटी मंदिर आहे ना ते दिल एक मंदिर, मन एक मंदिर, मंदिर. आता मन म्हटल्यानंतर मग मंदिरात करायचं काय? पूजा जरूर करूया पण मन मनन या मंदिरात मनन करूया, चिंतन करूया, दिवे लावूया, हे करूया, हे फार सोपं आहे. हल्ली कॉन्ट्रॅक्ट देतात
प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट बनवतात. चला हल्ली फुगे वगैरे बांधतात वाढदिवसाला, तो काय बाप फुगवतो, फुगे मरेल तो, त्याला एक फुगा फुगवता येणार नाही आहे. पण ते कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, मग सुंदर फुग्यांची कमान वगैरे सगळं हे पैसे दिले की पैसे फेकले या सगळ्या गोष्टी म्हणतात. आर्ट नाही त्याच्यात, ती क्राफ्ट आहे, त्याच्यात इमॅजिनेशन नाही, सगळं इमॅजिनरी आहे. कारण तो जो हे करत असतो त्याला काय तुमच्या वाढदिवसाचं कौतुक आहे. जास्तीत जास्त नंतर येऊन केकची स्लाईस वगैरे मागेल, बाकी त्याला त्याचे पैसे मिळाले, संपलं. म्हणून तुम्हाला सांगतो की आतून बाहेर हा जो प्रवास आहे त्याच्यावर आपण भर दिला पाहिजे. त्याला महाराजांनी मंदिर म्हणलेलं आहे. बाहेरून आत आपण मंदिरात जातो, मंदिरात आपल्याला निरनिराळ्या गोष्टी दिसतात, सगळं दिसतं. तुला दिसतं, माझ्याबरोबर जो माझा कुत्रा असेल तर त्यालाही तेच दिसेल. पण त्याच्यावर जे इम्प्रेशन, ठसा जो असेल तो मात्र अगदी निराळा असेल. त्याला कळणारच नाही, परत परत आला तर त्याला इतकं कंडिशनिंग होईल की एखादा फोटो जर गेला तर तो मालकाला असं म्हणेल काही नाही आहे म्हणून, एवढंच कंडिशनिंग आहे. पण तो कुणाचा फोटो आहे, का गेलेला आहे, अरे त्याला कसं सांगणार तुम्ही की आता कृष्णाचा जन्मदिवस आहे, तो ज्ञानेश्वरांचा फोटो होता, ज्ञानेश्वरांची जन्मवेळी तीच आहे, म्हणून कृष्ण आणि ज्ञानेश्वर या दोघांचा जन्मदिन साजरा करण्यासाठी तो फोटो काढलेला आहे, हे कुत्र्याला कसं समजावून सांगणार. ही विल ॲटलीस्ट सी बिकॉज ही इज ॲसोसिएटेड, हे ॲसोसिएशन आहे, व कंडिशनिंग आहे. तिथे तीन फोटो बघायची त्याला सवय आहे कुत्र्याला. एवढंच आपल्याला, आपण विचार करतो की अरे का फोटो काच फुटली का, मुलगा प्रश्न विचार, स्वच्छ करायचा होता का, या सगळ्या गोष्टी असतात. संकेत तू बस रे, माझे पाय दुखत आहेत, व्यवस्थित खुर्च्या आहेत बाहेर, एक घे. मुद्दा काय आपला, की ज्या वेळेला मी आत कुणाला तरी ॲड्रेस करतो आहे, अहो मंदिरवासी जन, हे बाहेरचं काय, बाहेरून आत आपण आहोत की आता मी तुम्हाला ॲड्रेस करतो आहे, तर खरं म्हणजे तुमच्या अंतरात्म्यालाच हा ॲड्रेस आहे. बाहेरच्या बघ काय, कानाने ॲड्रेस असतो काय, मनाला ॲड्रेस असतो. मनातून वर्तन बदल म्हणजे जीवन परिवर्तन. तिथे पूर्ण झाला माझा, क्विट इंडिया. बापूजीने क्या कहा, पहिल्या ओळीला सुद्धा ऐकू आलं नाही. मग ते विचारतात, बापूजींनी क्या कहा, क्विट इंडिया क्या काय, वट्टे क्या कहा, क्या कहा, हे गोवालिया टँक. आता त्याला आपण ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतो, 9 ऑगस्ट तो दिवस होऊन गेला, आपल्याला या दिवसांचं आता काही पडलेलंच नाही आहे. क्विट इंडिया मुव्हमेंट त्यावेळेला सुरू झाली आणि त्यांनी इतके क्षीण ते म्हणलं होतं की जर त्यांनी भारत सोडला नाही, वी आर टेलिंग देम क्विट इंडिया, इफ नॉट वी विल ड्राईव्ह देम आउट. द स्लोगन वॉज क्विट इंडिया, भारत छोडो, भारत छोडो, भारतभर पसरलं की ते. कारण दे वर नॉट जस्ट वर्ड्स, आतून आलेले होते ते. त्यांचं देशाबद्दलचं जो काही कॉन्ट्रीब्युशन असेल त्यातून ते आलेले शब्द होते. त्याच्यापेक्षा चांगले शब्द लोकांनी म्हटलं. आता अलीकडच्या काळात त्यांनी आनंदवन निर्माण केलं, त्यांनी भारत जोडो, अगदी सायकल हे केली होती, नाही नाही फेक पडलं. तेही मोठं व्यक्तिमत्व होतं, परंतु गांधीजी निराळेच होते. मोठं तुम्हाला सांगत नाही जास्त, संत तसे असतात. म्हणजे ज्या वेळेला आम्ही पहिल्यांदा गेलो काननगडला, त्यावेळेला त्यांची समाधी आहे पप्पा रामदासांची, त्याच्या मागे गांधीजींचा फोटो आहे. मला लोकांनी विचारलं, ऑड नाही का, म्हटलं दिस इज द प्लेस फॉर हिम, ही वॉज सेंट पॉलिटिशियन, ही वॉज ॲक्सिडेंटली पॉलिटिशियन, ही वॉज ॲक्सिडेंटली अ लॉयर. एक केस लढवली, आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट, कारण आई गेली त्याच्याकडे. पहिली केस त्यांची काय, दोन भावांचं प्रॉपर्टीवरून होतं. त्यावेळेला आई जाते, म्हणाली की तू तुझी बुद्धी वापरून माझ्या कुठल्या तरी एका मुलाला न्याय देणार आहे. मुलाला न्याय मिळाला, पण व्हॉट अबाउट मदर, मुलं दोन्ही माझीच आहेत, मला न्याय मिळेल असं काहीतरी कर. त्याने कोर्ट इज नॉट द प्लेस, कोर्टात जस्टिस कधीच केला जात नाही, जजमेंट दिलं जातं. व्हॉट यू गेट इन कोर्ट इज कॉल्ड जस्टिस, इट इज नॉट जस्टिस. ते म्हणाले कोर्टाच्या बाहेर भेटूया दोघंजणं वकील, आणि त्यांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंग केलं. आणि मग तू हे आणि आई काही दिवस तुझ्याकडे राहील काही दिवस, आता तुझं समाधान झालं. आई म्हणाले आता माझं समाधान झालं. कोर्टात एक एक कोणीतरी जिंकलं असतं ना, म्हणजे माझी जीत अर्धीच झाली असती ना, इकडे मी अर्धी जिंकले अर्धी हरले. तर त्यावेळेला त्यांनी ही गेव अप प्रॅक्टिस, लिगल प्रॅक्टिस कधी केलं नाही. फार निराळी माणसं होती. तसं महाराज हे आतून बाहेर सांगतात, ते आतून बाहेर सांगतात, आपल्याला बाहेरून आत, कानातून ऐका, मनात ठेवून जीवनात उतरवा. हे आपण कितीदा तरी म्हणलेलं आहे, कानातून मनात, पण कानावरचं मनावर घेतच नाही, हा प्रॉब्लेम आहे. आज घेऊया की हे
अहो मंदिरवासी जन तुम्ही ऐकावे वचन. हे वचन म्हणजे इट इज जस्ट अ वर्ड का तर नाही आहे. मी माझ्या बाजूनी कमिटमेंट आहे, पण मला आय एक्सपेक्ट कमिटमेंट फ्रॉम यू. प्राण जाय पर वचन न जाई, हे जे वचन आहे ते वचन कुणी कुणाला दिलेलं आहे? दशरथांनी दिलेलं आहे. कुणाला? त्या कैकेयीला. तो प्रसंग निराळा आहे, काही वर्षापूर्वी घडलेला आहे. आणि त्यावेळेला ती म्हणते, आत्ता मला काहीच नको आहे, राणी म्हणून मला काही कमी नाही आहे. त्यावेळेला तो म्हणतो, एक क्षत्रियाने दिलेलं वचन आहे. म्हणून राम म्हणतो, प्राण जाय पर वचन न जाई, रघुकुल की रीती चली आहे. वचन, वचन म्हणजे फक्त शब्द नाही आहे, वचन म्हणजे फक्त प्रॉमिस नाही आहे. आणि हल्लीची प्रॉमिसेस मध्ये ब्रेक करण्यासाठीच दिलेली असतात. कमिटमेंट आहे, बांधिलकी आहे, मी कमिटेड आहे, तुम्ही ऐकावे वचन. आता नंतर ते सांगतात, आल्या अतिथा अन्न द्यावे. आता लिटरली शक्य आहे का अतिथी आला? कसं केव्हा येणार आहे तो जेवायला? आम्ही दोघंजण नोकरी करतो, आमचा फ्लॅट बंद असतो, कसं त्याला जेवण देणार आहोत? हे लिटरली कशाला घ्यायचं? आणि अतिथी जर घरात घेतला तर हल्ली धोका आहे त्याच्यापासून. हल्ली काळ बदललेला आहे, अगदी बरोबर. म्हणून आल्या अतिथा म्हणजे आल्या अतिथीला अन्न द्यावे. म्हणजे मी असं का नाही विचार करणार इथून पुढे की जिथे अन्न दिलं जातं, मग त्याच्यात गोंदवली आहे, शेगाव आहे, वांते आहे, कितीतरी आहे, एकही कशाचीही अपेक्षा न करता तिथे दिलं जातं, तिथे मी का नाही पाठवेन ना पैसे? माझ्या कपॅसिटीप्रमाणे पाठवेन, रोज 1 रुपये ठेवेन, आणि 4 महिन्याचे 120 रुपये होतील, 120 रुपये पाठवून देईन. आल्या अतिथी, पण तो 1 रुपया ठेवताना मात्र महाराजांना सांगायचं की मी हे ठेवतो आहे प्रतिकात्मक आहे एका माणसाचं भोजन. विचार करा तुम्ही. आणि असंच या ठिकाणी घडत असतं. गोंदवल्याला कसं चालतं लोक विचारतात. महाराज आल्या अतिथा अन्न द्यावे, हे अन्न त्या अतिथीला द्या नको, अतिथीला गरजही नाही आहे. घरातल्या मुलांसाठी संस्कार घडावा म्हणून आल्या अतिथा अन्न द्यावे. सर पहिल्यांदा जी मंडळी आमच्याबरोबर यायची पूर्वी, ते नेहमीच विचारायचे कसं चालतो. म्हणलं, एक लक्षात ठेवा, आपण आत्ता जेवतो आहे, आपण दिलेत का पैसे? नाही. म्हणजे आपल्यासाठी पैसे कोणीतरी दिलेले आहेत, त्याला ते बरं वाटतं, आमटी वगैरे पितो. आणि नंतर म्हणतो, आपण पैसे दिले तर? म्हणलं, वाय नॉट, त्यांनी मागितलेले नाही आहे. म्हणजे मी आत्ता जे जेवतो आहे तो प्रसाद, त्याचे पैसे दुसऱ्या कोणीतरी दिलेले आहेत, मग मी का नको पैसे द्यायला? अजून जेवण संपलेलं नाही आहे. तिसरा विचार लक्षात ठेवा, ज्या वेळेला जेवण संपत येतं त्यावेळेला तो म्हणतो की मी पैसे दिले ते मी जे खाल्लं ना त्याचे ते पैसे होते, माझे पैसे ज्यांनी जसे दिले तसे दुसऱ्यासाठी पैसे द्यायला नकोत का? मी दुसऱ्यासाठी पैसे, माझे पैसे दिले मी दुसऱ्यासाठी? असं एक माणूस जेवतो आणि किमान 2 माणसांचे पैसे देतो. उदाहरण सांगतोय, चालू राहतो ना यज्ञ, तो महाराजांनी सुरू केलेला यज्ञ आहे. मध्ये कितीतरी घटना आपल्या देशात घडल्या, महाराष्ट्रात घडल्या, गोंदवल्याला घडल्या, हे चालू राहिलं. हे लक्षात ठेवा तुम्ही, हे फार महत्त्वाचा विचार आहे की हे कसं चालू आहे. ह्याला यज्ञ म्हणतात. यज्ञ ही न थांबणारी प्रोसेस आहे. मी ज्या वेळेला माणसाला निर्माण केलं त्यावेळेला त्याच्याबरोबरच यज्ञ निर्माण केला असं ब्रह्मदेवानी सांगितलं. कृष्ण अर्जुनाला सांगतो गीतेत, सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा. यज्ञ, एक यज्ञ तुम्हाला सांगतो, अहो हे नकळत घडत असतात, त्याला सहज यज्ञ. आणि महाराजांचा सहज योग आहे, लक्षात ठेवा. महाराज नामयोग, रामयोग, काही काही नाव ठेवा, माझा सहज योग आहे. तुम्हाला समुद्र माहीत आहे, तुम्हाला सूर्य माहीत आहे, तापणं हे सूर्याचं काम आहे. आणि त्या तापणेनं पाण्याची वाफ होणं ही एक क्रिया आहे निसर्गातली. पाण्याची वाफ होताना ह्याला काही वेदना होत असतील सागराला? कल्पना करा, सहज आहे ते. बरं, पाण्याची वाफ करताना आपण काहीतरी करतो आहे म्हणून सूर्याला अहंकार वाटत असेल, करता भाव असेल, घडतंय तो म्हणतो मी काहीच करत नाही आहे, मी फक्त आय एम जस्ट शायनिंग. आता वाफ, वाफ वर जाते, वाफेला काही कष्ट आहेत? नंतर वाफ एकत्र येऊन ढग बनणार आहे, ढगाला काही कष्ट आहे? आणि ढगाला जर वाटलं की मी खूप श्रीमंत आहे त्या ढगापेक्षा, त्याची श्रीमंती उधारीची श्रीमंती आहे. नंतर वारा येतो, वाऱ्याला वारा म्हणतो फक्त वाहतो मी, ढगांना इकडून तिकडे नेण्यासाठी मी वाहत नाही आहे. ब्लोईंग इज माय वे ऑफ लाईफ, आय कॅनॉट स्टॉप ब्लोईंग, म्हणून जातो. मग एक विशिष्ट असं वातावरण निर्माण होतं आणि ते बरसतात. कोण? ढग. मग परत ते ढगाचं पाणी
जे मिळतं शैताना ठीक आहे, पण बाकीच्या ठिकाणी पडतं ते रुजू कुटील पथ जोशाम. हा विवेकानंदांनी ऐकवला श्लोक. सरळ किंवा वेड्यावाकड्या मार्गाने तेच आकाशातून पडलेलं पाणी समुद्रात जातं. पहिल्यांदा तुमच्या नाल्याला मिळत असेल, तिथून ते नद्याली म्हणजे नदीतून समुद्रात जात असेल, समुद्र परत सागरात जात असेल, आणि पुन्हा चालूच आहे का सागराचं इव्हॅपोरेशन. वाफ वाफेचे ढग ढग वाहत जाणार आहे, पडणार आहेत. हा यज्ञ आहे, हा यज्ञ आहे, अखंड चालू आहे. इथे कुणाला काही कष्टच नाही आहेत. सूर्याला कष्ट नाहीत पाणी तापवायचे, पाण्याला कष्ट नाही आहेत वाफ व्हायचे, वाफेला कष्ट नाही आहेत उडायचे, वाराला कष्ट नाही आहे. आपल्याला पाणी मिळतं आणि ते पाणी परत समुद्राला जातं. असे यज्ञ समुद्रात आपल्या निसर्गात चालू आहेत. त्याला आपण नायट्रोजन सायकल, कार्बन डायऑक्साईड सायकल सायकल म्हणतो. तो ऑन गोईंग यज्ञ आहे. आल्या अतिथा अन्न द्यावे हा यज्ञ असला पाहिजे. एक गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. 2 वर्ष लागोपाठ दुष्काळ पडला होता. दुष्काळ पडल्यामुळे काहीच खायला नव्हतं. नोकरी शोधण्यासाठी, काम शोधण्यासाठी तरुण माणसं वगैरे सगळी गेलेली होती. एका घरात एक म्हातारी आजी होती आणि नातू होता. हे रामदास उभे राहिले, श्लोक म्हणला, जय जय रघुवीर समर्थ. ओम भवती भिक्षान देही ते म्हणत नाही, जय जय रघुवीर समर्थ. ती म्हणाली की इतका तू दिसतोयस खाऊन पिऊन पुष्ट झालेला, लाज नाही वाटत? पहिला प्रश्न. तुला बाजूची परिस्थिती माहीत नाही आहे, घरात खायला काही नाही आहे, आणि तुला काय देऊ? त्यांचं जय जय रघुवीर समर्थ चालूच होतं. नंतर म्हणतात, माय काहीतरी असेल का? नाही, घरात काहीच नाही, मागच्या अंगणात जाऊन बघ, काहीतरी असेल. दगड घेऊन येते 4 आणि रागाने त्यांच्या झोळीत घालते. ते आशीर्वाद देतात आणि निघून जातात. आणि जाताना एक पाऊल परत येऊन सांगतात, मी हे का स्वीकारले माहीत आहे ना, आज दुष्काळ आहे, खायला काही नाही, म्हणून आलेल्या अतिथीला किंवा आलेल्या याचकाला तू काही न देता परत पाठवशील. मग पुढे जर परिस्थिती चांगली झाली तर तुझा जो नातू आहे त्याला दुसऱ्याला काही द्यायचं असता संस्कारच उरणार नाही. कुणी दारात आलेला आहे त्याला दगड कोण काहीतरी दिलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे, हा संस्कार आहे. आणि त्याच्यासाठी मी परत परत जय जय रघुवीर समर्थ म्हणत होतो. आल्या अतिथा अन्न द्यावे. आणि अन्नदान महाराज शब्द वापरतात. तो दान म्हणजे तुमच्याकडे अन्न नाही आहे असं नाही. आपल्याकडे आपण एवढं अन्न शिजवतो, वायाही घालवतो, गोंदवल्याच्या अन्नात, शेगावच्या अन्नात असं काय विशेष आहे? विचार करा तुम्ही, तो प्रसाद आहे. आणि त्यामुळे तुम्ही अन्नदान शब्द अशा अर्थी वापरता की निरनिराळ्या प्रकारची दानं आहेत. पैसा तुम्ही जर दिलात एखाद्याला, पुरे का? आता तुम्ही म्हणताच पुरे तर ठीक आहे, कुणाला पैसा पुरे होणार नाही आहे. वस्त्रदान आणखीन पाहिजेत का? दिली तर चालते. कुठलंही बघा ना, दान सोडून अन्नदान, त्यावेळेला तरी तो म्हणतो आता पुरे, अगदी पूर्ण तृप्त झालेलं आहे त्यावेळेला तरी. उद्या पुन्हा ये ना माझ्याकडे. अन्नदान हे एकमेव दान असं आहे की जे त्या व्यक्तीला तृप्त करतं. आणखीन एक दान असं आहे संघावर जे केल्यानं वाढतं, ज्ञानदान. तुम्ही ज्यावेळेला दुसऱ्याला काहीतरी सांगत असता त्यावेळेला तुमच्या त्या गोष्टी रिव्हाइज होत असतात, रिपीट होत असतात, कन्सॉलिडेट होत असतात. म्हणून ज्ञान दिल्यानं वाढत राहतं. म्हणून तो न्यूटन म्हणला नाही का, आधीच्या सायंटिस्टच्या खांद्यावर मी बसलो आहे सो आय कुड सी फर्दर. आईन्स्टाईन तेच म्हणाला, मी न्यूटनच्या खांद्यावर बसलो आहे, असं असतं ना. ते मानलं पाहिजे. आणि त्यामुळे आल्या अतिथा अन्न द्यावे हा संस्कार आहे. घरातल्या सगळ्यांना कळलं पाहिजे की काढून ठेवलं पाहिजे. पूर्वी यायचे असे अतिथी, मग त्यांचे वार ठरलेले गरिबी होती. हे साने गुरुजी सुद्धा त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगू, श्रावण महिन्यात सांगितला पाहिजे असा एक प्रसंग आहे. फार गरीब, शिकायला पुण्याला राहिले होते, कुणाकडे तरी राहायचे. खायला शेजारची बाई आजी म्हणायची, तुला द्यावंसं वाटतं रे, कारण तू अभ्यास करतोस, इतरांना मदत करतोस, तुलाही काही खायला नसतं मला माहीत आहे, पण मलाही काही खायला नसतं, मी काय देऊ? माझ्यातली अर्धी भाकर तुला दिली असती. ही माऊली कशी आहे, साने गुरुजी ही माऊली आहे. या माऊलीचं दुःख त्यांना कळलं आणि त्यांनी फक्त मग डोळे मिटून प्रार्थना केली असेल की मला मार्ग दाखवा. आणि त्यांच्या शाळेच्या वाटेवर एक गिरणी होती. त्यांनी गिरणीवाऱ्याला जाऊन विचारलं, तू गिरणी केव्हा बंद करतोस? रात्री 8 वाजता. मी रात्री 8 वाजता येईन, तुझी गिरणी सगळी स्वच्छ झाडेन, स्वच्छ करेन, एकच जे पीठ जमलेलं असेल ते तू मला दे.
बघा ना, कारण साठलेलं नसतं पीठ. अहो त्याच्या भुवयावरचं जरी पीठ काढलं तरी एखादी छोटी सगळं पीठच असतं ते. मी स्वच्छ करीन तुझी गिरणी रोज, आणि रात्री 8 वाजता जाताना ते पीठ, मग ते पीठ घेऊन यायचे, स्वच्छ करायचे, हिला द्यायचे, मग भाकरी करून सण का नाही. विद्या त्यांच्यावर प्रसन्न होणार सांगा बरं. सरस्वती तुम्हाला सांगतो, ही माऊली कशी होती की एकदा एक जण गेला आणि म्हणाला की माझ्या बायकोचं बाळंती म्हणजे ऑपरेशन आहे, अवघड आहे, त्यावेळेला 350 रुपये पाहिजे होते, माझ्याकडे पैसे नाही आहेत. ते म्हणाले माझ्याकडे म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र दोघांचाही उपवास, माझ्याकडे काय द्यायला. पण ती आई असल्यामुळे म्हणाले ऑपरेशन 3 दिवसानंतर आहे का, ते म्हणाले इतकं अर्जंट नाही, चालेल 3 दिवसांनी ये. भरपूर कागद घेतले, भरपूर इंक घेतली, भरपूर पेन निब्स, पूर्वी निब्स असायची ती घेतली, आणि मित्राला सांगितलं की बाहेरून दार लाव, मी जोपर्यंत आतून टकटक करत नाही. त्यांची समाधी लागली हो. 36 तास ते लिहित होते, आणि भारतीय संस्कृती नावाचं अप्रतिम पुस्तक त्यांनी तयार केलं. आत काय रेफरन्सेस होते हो, काही नाही. त्याच्यात वेद, उपनिषद, गीता, भागवत, काय कुठले रेफरन्सेस नाही आहेत, काय मेमरी आहे ते. आणि नंतर त्यांनी सांगितलं की हे केशव भिकाजी ढवळे आहेत ऐकलेले वगैरे, त्यांना हे पुस्तक नेऊन दे आणि ते जेवढे पैसे देतील. त्यांनी विचारलं की साने गुरुजींचं पुस्तक आहे का, हो म्हणाले. का त्यांनी दिल लिहिले, तर ते म्हणाले नाही मला 350, त्यांनी त्याला 350 रुपये दिले. त्या पुस्तकाच्या एवढ्या आवृत्ती निघाल्या. त्यांनी शेवटी काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, त्यांनी सांगितलं की त्या पुस्तकावर आम्ही नवीन गाडी घेतली, बायकोनी नवीन साडी घेतली, मुलांनी नवीन माडी बांधली, त्यांना मात्र आंब्याची करंडी दिली होती. त्यावेळेला साने गुरुजींना काय दिलं, आंब्याचे, आंब्याचा सीझन होता, आंब्याची एक करंडी म्हणजे बास्केट तेवढी पाठवली होती. काय पुण्य आहे त्याचं, हे का माहीत आहे ना, हे आल्या अतिथा अन्न द्यावे. तो अतिथी आला, अन्न म्हणजे काय, फूडच द्यायला पाहिजे का. तो येतो आणि म्हणतो की माझ्या बायकोचं ऑपरेशन आहे, 350 रुपये माझ्याकडे नाही आहे. मग ते अप्रतिम पुस्तक तयार होतं, लक्षात ठेवा. ते पुस्तक निर्माण व्हावं म्हणून हा प्रसंग त्या विधात्यांनी निर्माण केला. माझी पूर्ण श्रद्धा या गोष्टीवर, पूर्वी आम्हाला पटत नव्हतं. आय प्रपोज अँड गॉड डिस्पोज सारखं मूर्ख वाक्य होतं आमचं. गॉड काय माझा सेक्रेटरी आहे का, क्लर्क आहे, ही डिस्पोज आहे, हे डिस्पोज, ही प्रपोजेस अँड आय डिस्पोज, ही प्रपोजेस. आणि तो जर प्रपोज करणार आहे तर तू चिंता कशाला करतो, खरंच करू नका. आल्या अतिथाने राम नाम दृढ, दृढ शब्द दोनदा आलेला आहे या ह्याच्यात, आणि दृढ शब्द नामस्मरणालाच वापरावा, उपासनेला दृढ चालवावे. दृढ, दृढ म्हणजे इतकं तुम्ही दृढ ठेवा की अपवाद नाही. आज सकाळी एक जण म्हणाला की सर कोणतीही अडचण आली ना तर पहिला बळी उपासनेचा जातो. नाही म्हणलं किती अनुभवाचे बोल आहेत ते. पाहुणे आले आणि आपला 3 माळा जप राहिलेला आहे तर आपण म्हणतो की महाराज उद्या आणखीन 3 माळा करतो, उद्या 6 माळा करतो. पाहुण्यानं म्हणत नाही की माझी जपाची वेळ आहे, तुम्ही बसा टी व्ही वगैरे बघा किंवा जेवा किंवा माझ्याबरोबर नाम घ्यायला बसा. पाहुण्यातला एखादा बसेल आणि दुसऱ्या वेळेला त्यांना विचार करेल की यावेळेला नको जायला, कारण त्यांची नामस्मरणाची वेळ असते. आय शुड ॲसर्ट, उपासना मी ॲसर्ट करतच नाही, उपासना खोडून टाकायला, पुसून टाकायला मी तयारच आहे. कुठलाही वायपर चालतो. पाहुणे काय, जरा लाईट गेले नको आता वाचायला, आज पारायण करायचं ठरलं होतं. त्या ह्याच्या प्रकाशात मी खोटे हिशेब लिहिणार आहे त्या देवलीच्या प्रकाशात, पण देवलीच्या प्रकाशात मी भागवत वाचणार नाही. हे मला संधीच पाहिजे असते चांगल्या गोष्टी. म्हणून दृढ या शब्दाचा अर्थ अनफ्लिंचिंग, नाही त्याला अपवादच नाही घेणार म्हणजे. आणि त्याच्यासाठी काय करतात, महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे आपल्याला माहीत आहे. व्यापारी आहे आणि तो म्हणतो की खूप चांगलं चाललं आहे माझं, पण एक खंत आहे म्हणाले. तुम्ही तुमच्याकडे आल्यानंतर मला बरं वाटतं, इथे रामनाम चालू असतं, निरनाळी स्तोत्र वगैरे चालू असतात, मला उपासना करायची, मला भक्ती करायची, पण मला वेळच नाही. तुमच्या कृपेनं माझा व्यवसाय एवढा चालला आहे की मला वेळच नाही आहे, मी कधी एकटा नसतो, हा फोन, तो फोन, तो फोन, सगळं. महाराज म्हणाले आंघोळ करताना तू एकटा असतोस का. हा आंघोळ करताना म्हणाला मी एकटाच असतो. आंघोळ करायला किती वेळ, 15-20 मिनटं लागतात, काही हरकत नाही. महाराजांनी विष्णू सहस्रनामाचं एक पुस्तक दिलं छोटंसं, 15 मिनटात ते वाचून होतं. सुरुवातीला म्हणावे तू आंघोळ केल्यानंतर वाच, नंतर तुझं ते पाठ होईल. आणि नंतर त्याचं ते एवढं त्याला चैनच पडत नव्हतं. पहिला तांब्या घेतल्यापासून ते सुरू करायचं, ओम विश्वम विष्णूर वशटकारो, शेवटचा त्यांना पूर्ण व्हायचा.
तो बाथरूममधून बाहेरचा तेव्हा विष्णू सहस्रनाम झालेला असायचं. नंतर तो म्हणतो, आता मला खूप बरं वाटतं आहे, पण महाराज तुमच्याकडून मला एक वचन पाहिजे, तुमच्या मांडीवर मला मरण आलं पाहिजे. महाराज म्हणाले, तथास्तु. हल्लीच्या भाषेत डन. ठीक आहे. ज्यावेळेला एक दिवस महाराज म्हणाले मला गेलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे आल्यावर सांगतो. व्यापाऱ्याच्या घरासमोर जातात तर घरासमोर गर्दी. ते कसली गर्दी आहे? म्हणाले आत्ताच ते गेले. महाराज म्हणाले शक्यच नाही, शक्यच नाही, कारण मी त्यांना वचन दिले माझ्या मांडीवर तुमचा शेवटचा श्वास जाईल. आणि आधी कसे मिळाले? वैद्य म्हणाले की तुम्ही असाल तुमच्या क्षेत्रातले, पण तुम्हाला नाडी तरी पाहता येते का? महाराज म्हणाले नाही, तुम्हाला हार्टबीट नाही, मला काही कळत नाही, पण त्याच्या आतलं जे आहे ते मला कळतं ना. कारण हार्टबीट वगैरे शेवटी कुठल्या तरी शक्तीवर चालतात, ती शक्ती थांबली की हार्टबीट थांबतात, ती शक्ती मला माहीत आहे ना. त्याचं डोकं मांडीवर घेतलं म्हणाले तांब्यावर पाणी आणा. तो तांब्या डोक्यावर घेतल्यानंतर तो उठून बसला, ओम विश्वम विष्णू पूर्ण म्हणतो. पूर्ण त्यांनी विष्णू सहस्रनाम म्हटलं, सगळ्यांच्याकडे बघितलं, महाराजांच्याकडे बघितलं. महाराज म्हणाले ठेव डोकं आणि मेला तो. बघा, हे काय फार चमत्कार? बिलकुल चमत्कार नाही आहे, असं घडतं. म्हणजे त्याची निष्ठा होती दृढ, दृढचं उदाहरण तुम्हाला दिलं. इतकं दृढ आहे की त्या दिवशी आंघोळ करण्याच्या आधी तो मेलेला आहे. तर महाराजांनी एक पाणी ओतल्याबरोबर त्यांनी उठून विष्णू सहस्रनाम म्हणलेलं आहे. ही लिव्ड हिज लाईफ. खरं त्यांनी आपलं जीवन जगलं, कारण त्यांनी अपवाद केला नाही. दृढ विष्णू सहस्र नाम दृढ धरावे. आणि रामवृक्षेत आपण शेवटी म्हणतो सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने. ते राम घ्या हे पुढे सांगितलेलं आहे. पुढे पूजा करावी त्रिकाळ. त्रिकाळ म्हणल्यानंतर तीन काळ आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ आठवतं, त्रिकाळ. पण त्रिकाल म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीचा आरंभ, मध्य आणि अंत हा त्रिकाल आहे. पण आपण ठरवूया ना, सकाळी सहा, दुपारी बारा, संध्याकाळी सहा, जो काय आपला मंत्र आहे तो तीनदा म्हणूया. मंत्राची जेवढी अक्षरं आहेत तेवढ्या वेळा म्हणूया. मंत्राची अक्षरं साधारणतः 13 असतील, 13 वेळा म्हणूया. राम राम म्हणलं तरी सुद्धा चालेल. गंमत लक्षात घ्या की ज्या वेळेला त्रिकाळ ठरलेलं आहेत ना, ते यंत्र आत एक आहे ज्याला बायो क्लॉक म्हणतात, बायो रिदम म्हणतात, जो आपण या सगळ्या गडबडीत बाहेरून जो मोबाईल ऐकतो त्याला आतलं काही ऐकू येणार नाही. खरंच प्राणघोष ऐकायचा असेल तर आज रात्री प्रयत्न करा. काही नाही, फक्त डोळे तोंड बंद करा आणि कान बंद करा. आतून तुम्हाला ओंकार ऐकू येईल, आतून तुम्हाला एक सुंदर रिदम ऐकू येईल की समुद्राच्या लाटांसारखा. तो जितका स्पष्ट ऐकतो तेवढी माझी, आपण त्याला म्हणतो ना लाईफ पॉवर, तुम्ही त्याला इम्युनिटी हल्लीचा शब्द आहे वगैरे, पण प्रतिकारक शक्ती माझी चांगली आहे. हळूहळू दर 10 वर्षांनी बघितलात ना तर तो ओंकार मंद होत जातो आणि पुढे पुढे तो बंद पडतो. पण आजही तुम्ही जर डोळे कान कानात दोन बोटं घालून नुसतं बघितलं, सुंदर तुम्हाला ओंकार ऐकतो. हा जो आतला रिदम आहे तो तुमचा माझा निराळ आहे ना. काही मुलाला सांगितलं ओम एवढंच म्हणेल, काही जण ओम, काहींचा ओम खूप दीर्घ असतो. माझा रिदम निराळ आहे, तर त्या रिदमशी मी माझ्या बाहेरचं जे जीवन इन ट्यून केलं तर मी सहज जगेल. सहज त्याची सुंदर व्याख्या आहे. माझा असा चाललेला आहे ना तर मी तसंच बोलेन, तसंच चालेन, तसंच काम करेन. कॉलेजला जाण्यासाठी जरा 5 मिनटं लवकर निघेन, घाई करणार नाही, इन ट्यून विथ. हा माणूस आजारी पडणार नाही लक्षात ठेवा, मनानं. शरीरानं पडलं म्हणून काय बिघडलं ते प्रारब्ध आहे. मनानं आजारी पडणार नाही काही झालं तरी. ही विल नॉट ट्रान्सफर इज इलनेस टू माइंड इंटलेक्ट आत नाही. आणि म्हणून सांगितलेलं आहे की पूजा करावी त्रिकाळ. आरंभ मध्य अंत लक्षात ठेवा. दोन शब्द वापरलेत गीतेत, दोन म्हणजे दोन निराळे, तीन तीन शब्द आहेत. अर्जुना तुला जे काही करायचं आहे ते मदर्थ कर, पहिल्यांदा सांगितलं आहे. मदर्थ म्हणजे माझ्यासाठी. करत असताना मत पर ओरिएंटेड टू मी. कुठेही काही करायचं मत पर, आणि नंतर मद अर्पण, अर्पण. पहिल्यांदा काय की विचार मनात आण की हे मी आता मी बोलिंग टाकतो आहे की मी परमेश्वरासाठी टाकतो आहे, माझ्या सद्गुरूंसाठी टाकतो आहे, देशासाठी टाकतो आहे. बरोबर, त्याला काय सांगितले? मदर्थ. देशासाठी मी ही बोलिंग टाकतो आहे किंवा मला मेडल मिळवायचं आहे. त्याच्यानंतर ती प्रोसेस चालू असताना त्याला मत पर म्हणलेलं आहे. म्हणजे सतत, अरे तुला कशाला रे मान वळवायला पाहिजे, मी सगळीच कडे आहे ना. आपण म्हणतो की तुला कसं बघू सगळीकडे, तू बघशील तिकडे मी आहे, बघशील तिकडे मी आहे.
मग तुला काहीच करावं लागणार, तू काम करतोय, खाली बसून तू काम करतोय, चल खाली मी आहे, तू वरती बघत काम करतोयस, वरती मी आहे, इकडे तू, मी तुझी सोय केलेली आहे. ज्याला हरिभक्ती परायण म्हणतात ना, परायण तू कायम आहे, पण तू फक्त पारायण करतोस, तुला परायण होण्यात इंटरेस्टच नाही. फेस टू फेस त्याला परायण म्हणतात, फेस टू फेस विथ गॉड. आता आय एम फेस टू फेस विथ हिम, त्यांनी फेस बदलला, आय एम नॉट फेस टू फेस विथ हिम. पण सगळीकडेच जर परमेश्वर भरलेला आहे, मी दिव्याकडे बघतो फेस टू फेस विथ गॉड, मी माईककडे बघतो फेस टू फेस विथ गॉड, मी खुर्चीकडे बघतो फेस टू फेस विथ गॉड. हे किती सोपं आहे हो, खूपच सोपं आहे हे. आपण विसरतो कारण ते दृढ नाही आहे. दृढ पाहिजे. मग देवानी सोयच की तू जिकडे बघ तिकडे मी आहे, जिकडे बघशील तिकडे मी आहे, जी कृती करशील त्या कृतीत मी आहे, ज्या व्यक्तींबरोबर वस्तूंबरोबर असतील तिथे मी आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे जर आहे तर मला फक्त काय करायचं आहे, कॉन्स्टंट रिमेंबर. त्याला अनुसंधान म्हणलेलं आहे. अनुसंधान सायलंट प्रोसेस आहे. त्याला काही नाही, मी आजारी असेल तरी अनुसंधान, अगदी माझा प्राण जायला तरीसुद्धा अनुसंधान असू शकतं देवाचं, कारण मनात आहे ते चालू, त्याला शरीराची शक्ती गरज नाही आहे. म्हणून त्यांनी सांगितले पूजा करावी त्रिकाळ. आणि हे मद मत आणि तत् शब्द वापरलाय, मत मत मत. तुला मी कशाला, पहिल्यांदा काम करशील ते तदर्थ कर. तत् म्हणजे तो परमेश्वर, त्या परमेश्वरासाठी कर. करत असताना तत् पर कर, त्याच्याकडे तोंड करून कर, आणि झाल्यानंतर तदर्पण कर. एक मदर्थ मत्पर मदर्पण, किंवा तदर्थ तत्पर तदर्पण. किती सोपं आहे. ही पूजा आहे त्रिकाळ, ही त्रिकाळ पूजा आहे. कुठल्याही कार्यक्रमाच्या आरंभी मध्ये आणि शेवटी आपण आरंभी रामनाम घेतलं, आरंभी आपण काही श्लोक म्हणले, शेवटी आपण श्लोक म्हणणार आहोत. आत्ता आपण रामनामाचंच महात्म्य बघतोय की प्रॅक्टिस्ड रामनाम एवढंच बघतोय. म्हणून अंगी वैराग्याचे बळ, वैराग्य, वैराग्य म्हणजे डिटॅचमेंट आहे, निर्लेपता आहे, काही चिकटत नाही मला. वैराग्य म्हणजे सोडून गेलं पाहिजे वगैरे असं काही नाही हो. आसक्ती सोडा, नका धरू काही आस, पुढे सांगितलं आस म्हणजे आसक्ती, अटॅचमेंट. ते आपल्याला जमत नाही. दोन शब्द आहेत, इन्व्हॉल्वमेंट आणि अटॅचमेंट. मी शिक्षकांना समजा कार्यक्रमापूर्वी, स्नेह संमेलन गॅदरिंगपूर्वी मीटिंगमध्ये सांगितलं, कसं होईल याच्या यशा अपयशाशी अटॅच होऊ नका, ती जबाबदारी माझी. पण तू जर डान्स करत असेल, तू जर नाटक करत असेल, इन्व्हॉल्व, इन्व्हॉल्व व्हा तुम्ही. त्याशिवाय तुम्ही काय सादर करणार. मी जर गरबा शिकवतोय तर गरबा मी इन्व्हॉल्व व्हायला नको. मी भरतनाट्यम शिकवतोय तर मला भरतनाट्यम यायला नको. ते विचार करा ना तुम्ही. इन्व्हॉल्वमेंट प्रापंचिक आहे, डिटॅचमेंट आध्यात्मिक आहे. डिटॅचमेंट इज स्पिरिच्युअल आणि इन्व्हॉल्वमेंट ही मटेरियल आहे या सगळ्या गोष्टींची. पण इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. हल्ली पेरेंट्स आर नॉट इन्व्हॉल्व इन देअर चिल्ड्रन, कारण ह्याचं हिचा मोबाईल तो, त्याचा मोबाईल तो वगैरे. हल्ली एक जाहिरात मी वाचली, म्हणजे नाही तो विनोद, ते म्हणाले तुम्ही हसल्याशिवाय हा विनोद पाहिलात तर आम्हाला कळवा, असं नंतर त्यांनी सांगितलेलं होतं. काही नाही, तो मोबाईलवर बोलते, ती मोबाईलवर बोलते, कळलं असं करत असताना तो तिचा हात धरतो. त्यावेळेस ज्या लक्षात येतं ती मारायला, त्यावेळेस तिच्या लक्षात हा आपला नवरा नाही, आपला नवरा पुढे गेलेला आहे बोलत बोलत, आणि हा मागचा कुठला तरी पुरुष बोलत बोलत आपल्यापर्यंत आलेला आहे. ही बोलते, तोही बोलतो आहे, हात धरते, ती मारायला उठते. नंतर लक्षात येतं की तुझा नवरा मी नाही आहे, तुझा नवरा पुढे गेलेला आहे. ह्याला कंपनी म्हणणार. आम्ही नेहमीच म्हणतो टुगेदर सेपरेटली, वी आर सेपरेटली टुगेदर. कुटुंबात सुद्धा वी आर सेपरेटली टुगेदर, डिफरंट रूम्स आर देअर. छप्पर एक आहे, फ्लोअर एक आहे, सो इट इज माय हाऊस, इट इज नॉट माय होम. नक्कीच नाही आहे. माझ्या खोलीत माझं विश्व आहे, मी खोलीतून बाहेर येत नाही. मोबाईलवर बोलवावं लागतं, ये गं जेवायला, सगळे थांबलेत. कसलं आहे ही, काय फॅमिली आहे काय? बिलकुल फॅमिली नाही आहे. म्हणून सांगितले आस धरू नका, आसक्ती. हे फार निराळ. काम करू नका, कर्तव्य करू नका, कर्म करू नका. मूर्ख आहे कृष्ण. आसक्ती नको. आणि आसक्ती न करता शिकवणारा शिक्षक खूप छान शिकवतो, एफर्टलेसली शिकवतो. तो फक्त म्हणतो, मला एका माझ्या विद्यार्थ्यांनी दिलेलं उत्तर तुम्हाला म्हणतो, आस नाही म्हणजे काय अर्थ आहे. तो शेवटच्या दिवसानंतर नेहमीप्रमाणे सगळे विद्यार्थी शाळेत येतात, सर्व शिक्षकांना नमस्कार करतात. आणि त्यावेळेला मी म्हटलं, तो आला होता पीटर, इंग्लंडमधून आलेला होता एकदम. त्याला विचारलं, पीटर हाऊ डीड यू फेअर इन द एक्झॅमिनेशन? तो म्हणाला, आय हॅव गिवन माय 100% टू द SSC बोर्ड
नाउ इट इज अप टू द एसएससी बोर्ड टू गिव देअर पर्सेंटेज टू मी. बरोबर आहे ना? मी 100% दिलेले आहेत, मला किती पर्सेंट मिळतील, आय एम नॉट अटॅच्ड, आय एम नॉट बॉदर. मी स्विट्झरलँडला जाणार आहे सुट्टीत, मजा करणार आहे. आय विल नॉट कॅरी माय पेपर्स ऑर माय परफॉर्मन्स ऑर माय रिझल्ट. नाही, परफॉर्मन्स पास्ट आहे, रिझल्ट फ्युचर आहे. प्रेझेंटमध्ये सर आय एम हिअर, आय एम हॅपी, हे आस नको. आणि आस धरून काय उपयोग होतो? नाही, मी अगदी आस धरली होती. तुम्हाला सांगू एक अत्यंत क्रूर प्रसंग आहे हा. ती शिक्षिका माझी बी एडची विद्यार्थिनी, मला काय करावं कळलं नाही. सहज सांगितलं, अरे आज तिचा रिझल्ट आहे, जा तुम्ही त्याला करा, त्या आलेली नाही आहे. खरं म्हणजे पेढे घेऊन यायला पाहिजे होती. मी गेलो संध्याकाळच्या वेळेला, घरात अंधार. म्हटलं घरात नाहीत की काय? देवीला वगैरे गेले असतील, कुलदेवीला रिझल्ट. आणि ती बोर्डात येणारी मुलगी हा. इतक्यात त्या अंधारात मी शब्द ऐकले, दिवा लावायचा नाही, अंधार आस. तुझा परफॉर्मन्सच तसा आहे, तुला 10 मार्क्स कमी पडले असते ना, लक्षात ठेवा. हे कसलं भयंकर गणित आहे जीवनाचं. तुला 10 मार्क्स कमी पडले असते ना, मी आनंदात गेलेले असते. 1 मार्काने तुझी रँक गेली, म्हणजे तुला 88% मार्क्स पडले असते तर मी आनंदात राहिले असते. आधी अभिमानानं सांगितलं असतं, शी गॉट डिस्टिंक्शन. पण 90%ला 1 मार्क कमी पडला, लास्ट रँक 90%ची होती. आय एम अशेम्ड ऑफ यू. त्यावेळेला मी आय एंटर्ड, मी दिवे लावले सगळीकडे आणि म्हणलं तू काय बोलतेस. त्यावेळेला ती आली मुलगी, मला म्हणाली काका सांगा आईला तुम्ही, ती आणखीन मला कमी मार्क्स मिळाले असते तरी चालते. म्हणते 1 मार्क कमी नाही, कारण 1 मार्काने माझी रँक गेली. ती काका म्हणायची मला. त्यावेळेला तिचा प्रश्न काय होता, आई आईला म्हणलं या प्रश्नावर विचार कर, उद्या सकाळी मी पुन्हा येईल. तिने काय विचारलं माहिती आहे ना, गेल्या वर्षी 89.5ला शेवटची रँक होती, मला 89.7 किंवा 8 पडलेले आहेत की नाही. यावर्षी 90च्या वर रँक होती, ते मला कसं कळणार होतं? मला कसं कळणार होतं? मी भरपूर अभ्यास केला, गेल्या वर्षी इतके मार्क्स मिळाले, मला रँक मिळाली असती. गंमत बघा, कोण सांगणार आहे यांना? हे इथे चुकतो आपण. आणि म्हणून आस धरू नका, काम करा. कामाचं फळ मी टाकेन, मग कोण टाकू देणार आहे तुला फळ? बरं आहे की देवा मी खून केलेलं आहे तुझ्याकडे, हां फळ तुझ्याकडे, हां नाहीच आहे, मी कॉपी केली. आज नाही उद्या पकडलंच जाणार आहे. तो एक आहे ना, तो म्हणतो माझ्या, तू डोळ्यात बघून सांग तू हा गुन्हा केलास की नाही, दिस मर्डर हॅव यू कमिटेड ऑर नॉट. तो बघून सांगतो मी केलेला नाही आहे, आणि तरी त्याला फाशीची शिक्षा, कारण सगळ्या पोलिसांनीच त्याच्याविरुद्ध साक्ष दिलेली आहे. पोलिसांनी परफेक्ट केस तयार केलेली आहे. आणि तो म्हणतो मी बिलकुल केलेला नाही आहे हा गुन्हा. तर तो मग जज म्हणतो की मी एक नाटक करूया, तू पोटात दुखल्यासारखं कर, मी तुला एक रेकॉर्ड देतो, उद्या ह्यावेळेला मी येतो. आणि त्याच पोलिसांना सांगतो तुला घेऊन याच्यामध्ये जा, हॉस्पिटलमध्ये जा. त्याप्रमाणे घडत असताना ते सांगतात की तुला आम्ही त्यावेळेला सांगत होतो, तू फक्त लघवी करायला बाहेर आला होतास. समोर जो सावकार आहे त्याला आम्ही ठार मारून सगळं लुटलेलं होतं, तू बघितलंस हे सगळं. आम्ही तुला सांगितलं, तू हे कुणालाही सांगू नकोस, आम्ही जे लुटलं आहे त्यातलं अर्ध तुला देतो. तू नाही म्हणालास, मग आम्ही केसच तयार केली. त्याला कोणी मारलं? याने मारलं. आणि हे आम्ही चौघजणं, कपड्यातले, साध्या कपड्यातले पोलीस. बघा तुला कोण सोडवणार आहे? कुणीच सोडवलं नाही. शिक्षा कशी मिळाली? कर्म जर केलेलं नाही आहे तर हे फळ कसं मिळालं? त्यावेळेला सगळं रेकॉर्ड होतं, तुला सांगितलं होतं, ऐकलं नाही. तुला आम्ही परत सांगत होतो, काय रे तुला अर्ध मिळालं असतं, आम्ही केला तो खून आणि तुला शिक्षा भोगावी लागली आहे. हे सगळं रेकॉर्ड होतं. ते जज ऐकतो, केस सुरू करतो, पोलिसांना तुरुंगात टाकतो आणि ह्याला ज्या वेळेला सोडवतो त्यावेळेस तो उद्या ब्रेकफास्टला माझ्याकडे ये. आता हे फार महत्त्वाचं आहे. तो म्हणतो मी येईन, मलाही तुम्हाला एकदा भेटायचंच होतं. की मी चुकूनसुद्धा चुकीची शिक्षा स्वप्नातसुद्धा कोणाला दिलेली नाही आहे, मी तुला फाशीची शिक्षा दिली कशी? आणि फाशीची शिक्षा दिल्यानंतर त्यांनी बसतं पेन, ते मोडायचं असतं का? या पेनने पुन्हा दुसरी शिक्षा द्यायची नाही. तसं मी पेनही मोडलं. सो यू वर सेंटेन्स टू डेथ. पण तू डोळ्यात बघून माझ्या सांगितलंस, त्यावेळेला आय वॉज कन्व्हिन्स की तू निरपराध आहेस म्हणून. म्हणून हे सगळं नाटक घडवून आणलं. तो म्हटला मी तुमच्याकडे काय येणार होतो नाश्त्याला, हेच सांगायला की काही वर्षांपूर्वी मी फॉरेस्ट रेंजर होतो. हा केवढा सिद्धांत आहे लक्षात ठेवा. मी फॉरेस्ट रेंजर होतो, रात्री फॉरेस्ट रेंजर म्हणजे फॉरेस्टमध्ये जावं कोणी जनावरांना
मारत नाही आहे ना, कोणी लाकूड कापत नाही ना, हे बघायचं होतं. इकडे माझ्या कानावर एकदा बातमी आली, तू रात्रभर फिरत असतोस आणि तुझी बायको तिच्या प्रियकराबरोबर झोपडीत रात्रभरती एकत्र असते. मला पटलं नाही, पण एक दिवस मी अचानक गेलो तर आय सॉ हर विथ हर मॅन. माझ्याकडे बंदूक होतीच ना, फॉरेस्ट रेंजर, दोघांनी आय शॉट देम डेड. प्रचंड पाऊस पडत होता आणि झोपडी होती त्याच्या तिथे खाली प्रचंड वेगाने वाहणारी नदी होती. या दोघांची प्रेत घेतली मी, त्या नदीत टाकली, कुठे गेली काय कधीच कोणाला सापडली नाही. आणि मी नंतर ती नोकरी सोडली आणि दुसरीकडे आलो. त्या खुनाबद्दल मला तुम्ही फाशीची शिक्षा दिली होती. तुम्ही जे म्हणता की मी आत्तापर्यंत स्वप्नात सुद्धा चुकीची शिक्षा दिलेली नाही आहे, ती शिक्षा त्या गुन्ह्यासाठी जरी चुकीची असेल तरी मला फाशीची शिक्षा त्या गुन्ह्याबद्दल जो गुन्हा सापडला गेलेला नाही आहे हे गणित असतं. म्हणून मी कर्म करीन आणि त्याचं फळ टाकेन असं शक्यच नाही. कर्माबरोबर फळ चिकटून येतच. तुम्ही त्या फळाला चिकटू नका. डोंट गेट अटॅच्ड टू द एक्सपेक्टेड रिझल्ट, एक्सपेक्टेड फ्रूट, कारण ते काही होऊ शकतं. आपण थोडक्यात पुढचं संपूया. नका धरू काही असं. आणि हे जर तुम्हाला जमलं तर नाम जपा श्वासोच्छ्वास. आता हे कसं जमणार आहे मला? मगाशी जसं सांगितलं, घरात अतिथी येऊ शकणार नाही, पण अतिथीच्या जेवणाचे मी पैसे काढून कुठेतरी पाठवू शकतो. तसं आत्ता मला आठवण झाली ना, अरे मी नाम घेत नव्हतो, श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम, परत कुणीतरी आलं बोलत राहिलो होतं, अरे इतका वेळ गेला नाही, श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम. आठवण झाली की तुझे नाम जपा श्वासोच्छ्वास. एरवी तुला श्वासोच्छ्वासाची आठवणच नव्हती. आत्ता आपल्याला कुठे श्वास चालतो हे माहीत होतं? आत्ता मी विचारलं तुम्हाला म्हणून आपल्याला श्वास चाललेला माहीतच नाही आहे. मग बरोबर आहे ना, आठवण झाली श्वास चालू आहे, नाम घे. आठवण झाली नाम घे. आणि पुढे दोन आठवणीतलं अंतर महाराज इतकं कमी करतील की बाकीच्या गोष्टी चालू असताना नाम चालू राहील. खरंच नाम चालू राहील. म्हणून नाम जपा श्वासोच्छ्वास हे प्रत्येक वेळेला कसं शक्य आहे? श्वासोच्छ्वासाचे तीन गुण महाराजांनी एके ठिकाणी उत्तर दिलेलं आहे की श्वासाशिवाय तू जगू शकत नाही, नामाशिवाय मी जगू शकत नाही. पहिलं उत्तर आहे. दुसरं, श्वास माझ्या हातात नाही आहे, इनव्हॉलंटरी आहे. तसं नाम माझ्या हातात नाही आहे. तुकाराम म्हणतात वाचा झालीस अनावर, जीभ धरलीत तरी कापलीत तरी विठ्ठल 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 म्हणणारच मी. तसं झालं पाहिजे. व्हायटल फंक्शन आहे ना ब्रीदिंग, व्हायटल फंक्शन. ब्रीदिंग थांबलं की मीच थांबलो. तसं व्हायटल फंक्शन नाम झालं पाहिजे. नामाशिवाय मी कसावीस झालेलो पाहिजे. नाम ही माझी व्हायटल एनर्जी, ऊर्जा आहे, माझी प्राणशक्ती आहे. नाम प्राणशक्तीसारखं झालं पाहिजे. याला महाराज म्हणतात नाम जपा श्वासोच्छ्वास. एक नाम, नाम ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. मी आईच्या गर्भात असताना नाम श्वास सुरू झाला आणि तो शेवटचा श्वास संपतो त्यावेळेला मी मरतो. तोपर्यंत अखंड श्वास चालू आहे, झोपेत चालू आहे, कोमामध्ये चालू आहे, ॲनास्थेशियामध्ये चालू आहे, अनकॉन्शियसनेसमध्ये चालू आहे. श्वास चालू नाही असं कधीच नाही. आणि श्वास थांबला तर थोडी आशा असेल तर व्हेंटिलेटरवर ठेवतात, म्हणजे कृत्रिम श्वासच चालू ठेवतात. बघा तुम्ही, म्हणजे इतकी ती क्रिया चालूच आहे. तसं माझं नाम इट शुड बी पार्ट अँड पार्सल ऑफ माय लाईफ, ऑफ माय ॲक्शन्स अँड ॲक्ट्स अँड ॲक्टिव्हिटीज. सगळं जे काही मी कर्म क्रिया कृती काही करेन, नाम पाहिजे, त्यावेळेला घेतलं पाहिजे. पंचपदी भजन करा. पंचपदी म्हणजे भजन, पाच पदं म्हणा वगैरे असे निरनिराळ्या प्रकारे भजन करा. राम नाम दृढ धरा. परत तुम्हाला सांगतो, दृढ धरा. आधीसुद्धा रामनाम दृढ घ्यावे. दुसऱ्या नंबरचं बघा, रामनाम दृढ घ्यावे, रामनाम दृढ धरा, नम्र व्हावे सर्व होता, पर नारी राहो माता. परनिंदा, परद्रव्य आणि परनारी या तीन गोष्टी तुम्ही टाळा. हे सगळ्या ग्रंथात सांगितलेलं आहे. पण त्याच्या आधी काय आहे लक्षात ठेवा, नम्र व्हावे सर्व भूता. भूत म्हणजे कुत्र वगैरे सुद्धा, रस्त्यावरचं कुत्र सुद्धा. दगड कशाला मारायचा त्याला, सांगा बरं. भिकारी आलेला आहे, मला घालायचं नाही, नाही हो काही अजून झालं नाही हो, प्रेमानं का नाही सांगत तुम्ही? नम्र सगळ्या भूताना, झाडाकडे याच्याकडे नम्र होऊया. म्हणून सांगतात बोला. मागे मी तुम्हाला सांगितलं, ज्यांनी असंख्य दत्ताची गीतं गायलेली आहेत, अजूनही गात आहेत, त्यांनी सांगितलं की रस्त्यावरील कुत्र्याचा सुद्धा हक्क आहे की तुम्ही त्याच्याशी बोललं पाहिजे. इट इज हिज डिमांड. मोठं वाक्य आहे हो. हे जाताना काय बरं आहे ना रे, म्हण ना कुत्र्याला. पहिल्यांदा तुमच्याबरोबर असलेला तुमच्या लहान मुलाला, नंतर तोही बोलायला लागेल.
कुत्र्याचा अधिकार आहे की नाही, तर कुत्रही मला विचारत नाही असं म्हणतो ना, अरे मी तरी कुत्र्याला विचारलं पाहिजे की नाही. सगळ्या सृष्टीचा अधिकार आहे की मी त्यांची नोंद घेतली पाहिजे, आय हॅव टू टेक नोट ऑफ देअर प्रेझन्स. काहीतरी रिॲक्ट केलं पाहिजे. अहो किती समाधान मिळतं तुम्हाला सांगतो, किती समाधान मिळतं. आपलं एखादं घरात पारिजातकाचं झाड वाढलेलं असतं, त्या झाडांनी बऱ्याच गोष्टी घरातल्या बघितलेल्या असतात, त्यांनी त्याच्या पद्धतीने त्या रेकॉर्ड केलेल्या असतात. मग ज्यावेळेला मुलीचं लग्न ठरतं, मुलाचं लग्न ठरतं, पहिली पत्रिका का नाही ठेवायची त्या झाडाकडे? नाही, आम्ही देवाकडे ठेवा ना तुम्ही, पण झाडाकडे ठेवायला विसरू नका. मग घरातलं आवडतं मांजर जातं, त्यावेळेला त्याला त्या झाडाखाली पुरलेलं असतं राजा नाव त्या मांजराचं, तर त्या राजासाठी पत्रिका एक ठेवा ना. भाव आहे हा, हा लक्षात ठेवा. पहिल्यांदा भाव निर्माण झाला पाहिजे आणि त्या भावाचं मग भान उरलं पाहिजे. पहिल्यांदा आय शुड हॅव द फिलिंग हार्ट, आय शुड बी अवेअर कॉन्स्टंटली. ब्रेन आहे तो अवेअरनेस, आणि नंतर मला बोध, म्हणजे आय स्टार्ट लिव्हिंग दॅट थिंग. मी नाम जगतो म्हणतात ना, मी शिक्षक जगतो. आय लिव्ह दॅट लेसन, सो इट वॉज सो ग्रेट. मी ती मॅच कशी खेळलो मला माहीतच नाही. आय लिव्ह दॅट मॅच. सचिनला विचारा, तो म्हणतो सेंचुरी वगैरे सोडा, ते 76 माझी जी मॅच होती ना, आय डिड नॉट प्ले दॅट, सो आय रिमेंबर इट द बेस्ट. अगदी लक्षात घ्या, म्हणून सांगितलेलं आहे, नम्र व्हावे परणारी राहो माता, भाव ठेवा रामापाई. हा भाव, भक्तिभाव शब्द वापरतो. भावना इज अनस्टेडी अँड भाव इज स्टेडी स्टेट ऑफ माइंड, म्हणून वारकऱ्यांचा भक्तिभाव शब्द वापरतो. भावना होते, आपण मागे ती गोष्ट बघितली होती ना, गमतीदार गोष्ट होती. असा मोठं चर्चचं ओपन एअर होतं ते, आणि त्याने अपील केलं त्या प्रीसने की इथे आपल्याला हॉल बांधायचा आहे पुढच्या वर्षीपर्यंत, आणि मग एनक्लोज याच्यात आपण छान उपासना वगैरे करत राहू, तर तुम्ही जनरसली डोनेट, अशी एक प्लेट दिली जाते. आणि त्या प्लेटमध्ये तो मागच्या याच्यातला माणूस आहे, तो म्हणतो की $100 मी देणारच. नंतर टॅन 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 पडतात, म्हणजे कॉईन्स आर गिवन. नंतर आवाज होत नाही, म्हणजे नोट्स आर गिवन. नंतर सेकंड रूममधून फिरते, तिसऱ्या रूममधून फिरते, त्याच्यापर्यंत पोचण्याच्या आधी ते प्लेट पूर्णपणे भरलेली असते. ज्यावेळेला तो नोटांचा आवाज सुरू होतो, तो म्हणतो की इतकं दिलं जात आहे तर मी $50 देईन. 100 चे 50 झाले. नंतर $10 जोपर्यंत त्याच्या हातात ती भरलेली प्लेट येते, त्यातलेच काहीतरी घ्यावेत असं त्याला वाटतं. इतका अनस्टेडी आहे, चांगला विचार टिकतच नाही आणि वाईट विचार जातच नाही. हे लक्षात ठेवा, वाईट विचारांचे पक्षी घरटं बांधतात, पिलं काढतात, आणि त्यांची परंपरा, वंश परंपरा सुरू राहते. कशाला त्यांना शेल्टर देता? देऊ नका. म्हणून सांगितलेलं आहे, भाव ठेवा रामापाई, कोणा मागू नका काय. हे मनी भाविता कामना पूर्ण होते. मागू नका, डायरेक्टली मागू नका. या तो राम आम्हाला देतो रे, आम्ही काय कुणाचे खातो रे. हे एकदा महाराज म्हणाले, तो तरुण मुलगा होता, पुण्याचा असेल, त्याने विचारलं. ग्रुप्स पुण्याचे वगैरे नेहमी यायचे, हे मात्र अति झाला महाराज. तर राम काय देणार आहे आपल्याला? तर ते म्हणाले, असं का बघूया. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर, काकड आरतीनंतर महाराज सांगतात, आज आपण भजन करत राहायचं, मी भजन थांबवत नाही तोपर्यंत, चूलसुद्धा पेटवायची नाही. 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत मुलं कळवळायला लागतात. महाराज म्हणाले, मुलांसाठी काहीतरी बघूया, पण करूया ना. 3:30 सुमारास एक जण धावत येतो आणि म्हणतो की माझ्या मालकाला स्वप्न पडलं होतं की गोंदवल्याला यावेळेला तू धान्य देऊ नकोस, अन्नच तयार करून घेऊन जा, म्हणून मी आमटी भात वगैरे सगळं आणलेलं आहे, आणायला जरा उशीर झाला. महाराज म्हणाले, तो रामाला देतो रे, आम्ही चूलसुद्धा पेटवली नाही, सगळ्यांना पुरेल एवढं अन्न पाठवलं रामाने, अन्न पाठवलं. आपण एवढा वेळ थांबतच नाही हो, बघा आता ती बस येणार की नाही, 1 मिनिट थांबूया. जणू ती बस माझ्या सासऱ्याची आहे आणि ती 1 मिनिटात येणारच आहे. आपण त्या इतक्या थांबायलाच तयार नाही होत आपण कुठल्याही गोष्टीसाठी. जरा बघूया ना स्वतःची परीक्षा. आपल्या कल्पनेपेक्षा चांगल्या घटना घडतात, चांगल्या गोष्टी आपल्याला मिळतात, पण थोडीशी स्टेईंग कपॅसिटी, वेटिंग पॉवर पाहिजे. म्हणून कोणा मागू नका काही, दास म्हणे म्हणजे महाराज म्हणत आहेत, गुरुपुत्र, तुम्ही माझे पुत्र होऊन राहा. मी तुम्हाला माझे पुत्र समजतो, पण तुम्ही माझे पुत्र होता का? पुत्र म्हणजे असं काहीतरी कर की माझा नरक वास टळेल. पुन नाम नरकात त्रायते इति पुत्र. हा पुत्र शब्दाचा नरक आहे, पू आपण ज्याला म्हणतो ना, पस,
सगळी आता पसनीच भरलेल्या आहेत, त्याच्यात तुम्हाला बुडवलं जातं नाकातोंडात वगैरे, भयंकर ती नरकाचे वर्णन आहेत. असे नरक आहेत की नाही, अरे बाहेर कशाला बघतोस, आतच आहे की आत आहेत नरक. द हेवन अँड द हेल इज विद इन, सो यू कॅन मेक हेवन आउट ऑफ हेल अँड हेल आउट ऑफ हेवन. तुझ्या जीवनाचा स्वर्ग तू बनवू शकतोस, तुझ्या जीवनाचा नरक तू बनवू शकतोस. आणि जर तू कुटुंबाचा प्रमुख असशील, शाळेचा प्रमुख असशील, आणि तू जर एक्सपर्ट असशील नरक बनवण्यात, तर ती शाळाच नरक बनली. बघा ना, नरकातून स्वर्ग का नाही बनवायचा, विचार करा. कोणा मागू नका. दास म्हणे गुरुपुत्र तोची होईल जीवनमुक्त. जीवनमुक्त म्हणजे काय? की मेल्यानंतर मुक्त झाले कशाला कशा, जिवंतपणे मुक्त झाले पाहिजे ना. मी नेहमी उदाहरण देतो, दोन अभंग तुकारामांचे लक्षात ठेवा. आपुले मरण पाहिले म्या डोळा, जाहला तो सोहळा अनुपम. माझं मरण मी बघितलं, म्हणजे मी मेलो. त्यांनी काय सांगितलं? माझं काम क्रोध वगैरे सगळे मेले. एक तर वारकरी काळे कपडे घालून आला होता पंढरपूरला, सगळं गच्च भरलेला होता धर्मशाळा, खूप चालून आला होता. त्याला रात्रीसाठी एक तासभर तरी, तो म्हणतो उभं राहायला जरी जागा मिळाली तरी चालेल, मला पाठ टेकायला सपोर्ट पाहिजे. तो म्हणलं काळे कपडे काय घातलेस तू? वारकरी काळे कपडे घालत नाही, ते अय्यप्पाची वगैरे मंडळी काळे कपडे घालतात, माहीत आहे ना. तू कसले काळे कपडे घाल? नाही म्हणला मेले ते. सुतं काय मला? कोण मेले? काम क्रोध लोभ मोह सगळे मेले. म्हणाले असे शब्द सगळेच वापरतात. त्यांनी नोकराला सांगितलेला लाथ मारून हाकलून दे, नोकराने लाथ मारून हाकलून दिले. परत तो आला, एक जागा म्हणजे जिन्याखाली अंडर द स्टेअर केस उभं राहायला जरी मिळाली तरी चालेल मला. म्हणाले त्याचं सामान घेऊन फेकून दे रे आणि त्याला ढकलून दे. तो नोकर असतो तो ते करतो, तो परत येतो. तो म्हणतो परत? म्हणाले कुत्र्यालासुद्धा लाथ मारली तर लाथेबरोबर कुत्रं परत येतं. मी काय कुत्र्या एवढ्यासुद्धा नाही आहे का? त्याने इतक्या प्रकारे त्याला राग आणण्यासाठी प्रयत्न केले, पण तो म्हणतो क्रोध माझा मेलेलाच आहे. आणि नंतर तो म्हणतो की बिलकुल जागा नाही आहे, पण आज रात्री मी जागेन, माझ्या कॉटवर तू झोप. हे लक्षात ठेव. इथे कॉटवर तू झोप मनी भाविता कामना वगैरे हे सोडा, त्याने काहीच मागितलेलं नसतं. तो म्हणतो एवढं फक्त दे, कारण मला परत जायचं आहे दर्शन घेऊन पांडुरंगाचं. आणि शेवटी म्हणतात की कोणा तू दोन अभंग सांगत होतो. पहिला सांगितला आपुले मरण पाहिले मॅडो, आता तुकाराम मेला आहे पण तरी तुम्हाला जिवंत दिसतोय ना. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. एवढंच लक्षात ठेवा ना, आता मी माझ्यासाठी जगतच नाही आहे. इफ आय एम नॉट लिव्हिंग फॉर माय सेल्फ, आय एम नॉट लिव्हिंग फॉर माय फॅमिली. बघून घेतील विठ्ठल, बघून घेईल, मी काहीही करणार नाही. मी फक्त उपकारापुरता उरलेलो आहे. हा जीवनमुक्त आहे. जीवनमुक्त म्हणजे जिवंतपणे मुक्त झाला पाहिजे ना. मेल्यानंतरच्या मुक्तीला काही अर्थ नाही, त्याला विदेह मुक्ती म्हणतात. पण तोची होईल जीवनमुक्त. जीवनमुक्ता नाही भेद, हाची माझा आशीर्वाद. आणि भेदाभेद अमंगळ, सगळे संत मराठीतले सांगून गेलेले, या जगात अमंगळ जर काय असेल तर भेद. आणि भेद आपण सगळ्याचे करतो. आपण रंगांचे, तो काळा गोरा, तो उंच तो बुटका, तो सुंदर तो कुरूप, तो खेड्यात राहतो हा शहरात राहतो, तो शिकलाय हा अडाणी आहे, तो श्रीमंत आहे, किती भेद हो. जाती वगैरे तर मी बोलतच नाही, सगळे भेदच. आणि भेदाच्या भिंतीत भेदाची कंपाऊंड्स असतील तर यू कॅनॉट एन्जॉय द एरिया दॅट इज गिवन टू युअर दॅट यू ओन. म्हणायचं आता कल्पना करा ना की 100 स्क्वेअर मीटरचा मी घर बांधलेलं आहे, बघायला या सर, इतकं फर्निचर फर्निचर फर्निचर. म्हटलं मला तर 10 स्क्वेअर मीटरही दिसत नाही आहे, इथे मी झोपू कुठे? सगळीकडे हे फर्निचर ते फर्निचर ते फर्निचर, क्लटर्ड विथ फर्निचर. हे कशाला मोकळी नको का लागा? म्हणून महाराजांचं ते वाक्य आहे, मला तुझ्या घरात यायचं पण तुझं घर गच्च भरलेलं आहे, मी घरात येऊ कुठे, थांबू कुठे? मग म्हटलं तुझ्या मनात जावं, तुझं मन तर घरापेक्षा जास्त गच्च भरलेलं आहे. मन हा विचार तो विचार, ही काळजी ती काळजी, हे सगळ्यांनी मन गच्च भरलं आहे, मन रिकामं कर. घर रिकामं केलं नाही स्थिती राहील, मी तुझ्या मनात येऊन राहीन. हे शेवटी सांगितलेलं आहे. जीवनमुक्ता नाही भेद, हाची माझा आशीर्वाद. हा नुसतं नाही, हा संपूर्ण जो अभंग आहे तो आपण पुन्हा म्हणणार आहोत. हा महाराजांनी आपल्याला दिलेला आशीर्वाद आहे. आणि असं म्हणलं जातं महाराजांचं हे काव्य आहे म्हणून. पण ही महाराजांची प्रवचनं आहेत ना, ती प्रवचनं सुरुवात होतात, पेटी उघडली जाते, महाराज बोलतात तात्याराव तात्यासाहेब केतकरांच्याकडून. ते चरित्र तेवढंच मोठं आहे. तात्यासाहेब केतकर
त्यांच्या तोंडून महाराज बोलायचे, ती बरीचशी प्रवचनं, महाराजांची प्रवचनं आपण वाचतो ती आहेत, आणि त्यांनी असंख्य लोकांची जीवनं बदललेली आहेत. इथे असलेले अनेक जण त्याचे उदाहरण आहे. तेवढी शक्ती आहे त्याच्यात. पण तो कशी ती पद्धत होती, ते बोलत होते, त्यांचा आवाज बदलत होता, त्यांची स्मृती बदलत होती, त्यांची बोलण्याची शैली बदलत होती, हे लक्षात ठेवा. स्मृती बदलणं हे खूप अवघड आहे. एक उदाहरण बघायला गेले लोक, आता ते राव बहादूर रघुनाथराव झाले होते, येऊन बसले, त्यांचे दोन नोकर आले होते, नोकरांनी त्यांनी सांगितले बाहेर थांब, हे काय नाटक आहे बघतो, महाराज बोलतात, महाराज कुठे आणि हे कुठे. मग ते बोलागले, त्यांनी सांगितले हे रघु इथे येऊन बस. तू इकडे कंटा, सगळेजण त्यांना रघुनाथराव म्हणतात ना, राव बहादूर रघुनाथराव. मग रघु कोण म्हणत आहे? त्यावेळेला महाराज ए रघ्या इथे येऊन बस. त्यांनी नको, महाराज मला रघ्या म्हणायचे. हे कसं म्हणले ते? बरोबर महाराजांच्या आवाजात, महाराजांच्या शैली आले, साष्टांग नमस्कार घातला, महाराज बोलतात तुमच्यातून. पण मग ती प्रोसेस काय होती लक्षात घ्या. मी बोलत नाही आहे बोलविता धनी वेगळाचे, आपुलिया बळे नाही मी बोलत, बोलविता धनी वेगळाचे. मागे बसलाय, आत बसलाय. मी नेहमी उदाहरण देतो, उद्या जर माईक म्हणायला लागला की काय सुंदर प्रवचन काल मी केलं, माईक म्हणायला लागला तर तुम्ही जसे हसणार आहात, तसंच मी जर म्हणलो काय सुंदर प्रवचन मी केलं, मूर्खपणा आहे, माईक निदान जिवंत तरी नाही आहे. मी जिवंत ज्ञानी महाराजांचा अनुग्रहित असूनही भाषा वापरतो, चुकीचंच आहे. मी नि सुरवणारं वाक्यच वापरू नका, व्यवहारात वापरायचं तर वापरा, मनात बिलकुल नाही. महाराज माझं काही नाही आहे, ते सगळं तुमचं आहे. तर म्हणून मी तुम्हाला सांगत होतो, असे छोटे छोटे प्रसंग आपल्या जीवनात घडतात आणि ते प्रसंग आपल्याला खूप चांगलं शिकवत असतात. पण मी शिकलो मात्र पाहिजे, जीवन मुक्ता नाही भेद हाची माझा आशीर्वाद. पहिल्यांदा एक पेटी असायची, त्या तीन पेट्या तयार केल्या होत्या महाराजांच्या, मला वाटतं चांगल्या शिष्यानं दिल्या होत्या. दोन पेट्या त्यांनी परत केला, आम्हाला काही इन्स्पिरेशनच मिळत नाही. तात्यासाहेब केतकर, ती पेटी तुम्हाला उत्सवात बघायला मिळते. आता तर चित्र आलेली आहेत की ती पेटी उघडून ते बसलेले आहेत आणि बोलतात. तर ती पेटी उघडायची, काच असायची, काच 0 to 9 नंबर दिलेले आहेत, अ टू आहा स्वर दिलेले आहेत, आणि क पासून ज्ञानपर्यंत कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन दिलेले आहेत. शब्द तयार होतात आणि ते शब्द तयार झालेले यांच्यातून बाहेर पडतात, ही त्यांची श्रद्धा आहे. मग पहिल्यांदा कॉईन फिरायला लागली, इतक्या वेगात ते फिरतं आणि कितीतरी इकडे तिकडे 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 फिरते, आणि शला येऊन ते थांबतं. श म्हणजे मी तुम्हाला शरण आलेलो आहे, माझी शरणागती तुम्ही स्वीकारलेली आहे. आणि शरणागती म्हणजे दोन्ही बाजूने आपण जोडले गेलेलो आहोत. मी तुमच्या पायावर डोकं ठेवून तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवता, दॅट सर्कल नाही सर्किट इज कम्प्लिटेड. शक्ती तुमची माझ्यातून व्हायला लागलेली आहे. हा शक्तिपात एका अर्थाने विचार करा. त्यामुळे काय आहे, आता श म्हणल्यानंतर आता ते बोलायला लागतात. आता बोलायला लागल्यानंतर त्यांना जर सांगितलं बाळानो ठ्या 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 जातं, ब आ ळ आ न ओ कॉईन फिरतं, आणि ते कॉईन फिरतानाचा आवाज आपल्याला ऐकू येतो. आपण म्हणतो हा कसला नॉईज आहे, हे ते कॉईन काचेवरून फिरते, अत्यंत वेगात ते फिरत असतं, प्रवचन चालू असतं. आणि ज्या वेळेला शेवटी आशीर्वाद म्हणून प्रवचन संपतं, ते प्रवचन महाराजांचं सामर्थ्यवान किंवा पॉवरफुल प्रवचन आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून एवढी छोटीशी रचना, महाराजांनी अनेक अभंग लिहिलेले आहेत, हाची माझा आशीर्वाद अहो मंदिरवासी जन. आता फक्त म्हणूया, आणि जर काही कळलं नसेल तर फक्त बघा, मी सांगतो किंवा आपण म्हणूया, सगळ्यांना म्हणता येतं ना जवळजवळ, म्हणूया सगळ्यांनी बरोबर, सुरू करूया. अहो मंदिरवासी जन तुम्ही ऐकावे वचन, तुम्ही ऐकावे वचन, आल्या अतिथा अन्न द्यावे, राम नाम दृढ घ्यावे, राम नाम दृढ घ्यावे, पूजा करावी त्रिकाळ, अंगे वैराग्याचे बळ, अंगे वैराग्याचे बळ, धरान काही आस, नाम जपा श्वासोच्छ्वास, नाम जपा श्वासोच्छ्वास, पंचपदी भजन करा, राम नाम दृढ धरा, राम नाम दृढ धरा, नम्र वावे सर्वा भूता, पर नारी राहो माता, पर नारी राहो माता,
भाव ठेवा रामा पायी कोणा मागू नका काही कोणा मागू नका काही दास म्हणे गुरु पुत्र तोची होईल जीवन मुक्त तोची होईल जीवन मुक्त जीवन मुक्ता नाही भेद हाची माझा आशीर्वाद हाची माझा आशीर्वाद। जरा ताट शांत बसून डोळे मिटून घेऊया, चेहऱ्यावर प्रसन्न रिलॅक्स्ड भाव। या क्षणी खरंच कसलीही चिंता नाही हो, या क्षणी मी किती आनंदात आहे महाराज, धन्यवाद। असा प्रसंग असा सत्संग माझ्या जीवनात तुम्ही आणलात महाराज, धन्यवाद। शांतपणे आपण नेहमीप्रमाणे श्लोक आणि शांतीपाठ म्हणूया सगळ्यांनी बरोबर। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षो नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे शिकाता जय जय रघुवीर समर्थ। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। डोळे बंदच ठेवायचे, तीनदा दीर्घ श्वास किंवा श्वासोच्छ्वास। खूप छान आणि शांत वाटतंय। हातावर हात सोळूया आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोळूया। अगदी सावकाश डोळे उघडून समोर सद्गुरु साक्षात बसलेले आहेत असा भाव मनात ठेवूया आणि मनातल्या मनात महाराजांना वचन देऊया की तुम्ही आम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे जास्तीत जास्त वागायचा प्रयत्न करीन महाराज। शांत महाराज महाराज महाराज।